ठीक है, पहली नगर क्रांति, ठीक है, नगर कभी तैयार होता, नगर कधी तयार होतात? तुम्ही पण कुठच्यातरी गावातून आला असाल, तुमचं पण एखादं गाव असेल, ठीक आहे, गावाचं एक सेंटर ठिकाण असतं, एक प्रकारे एक छोटं नगरच असतं, ते का तयार होतं? जनरली शहरातली लोक शेती करत नाही, करतो आपण नवी मुंबईमध्ये, नाही करत, नवी मुंबई एक प्रकार शहरच, आपण आपण शहरातली लोक शेती करत नाही, आपण कुठून मागवतो? गावातली, जिकडून ते उत्पादित होतं तिकडून आपण ते मागवतो, ठीक आहे. म्हणजे काय, जेव्हा गावातली लोक ही किंवा त्या खेड्यातली लोक ही जे शेती करतात ते अन्नधान्य कधी पाठवतात? स्वतःचं पोट भरलं, दशमीच पोट भरलं म्हणजे काय, माझ्याकरता उत्पादित धान्य मी बाजूला काढून ठेवलं, उरलेलं एक्सेस उत्पादन जे होईल ते काय होईल, मी बाहेर पाठवेल. लक्षात आलं, सुरुवातीच्या काळामध्ये जवळजवळ 4,000 5,000 4,000 BC पर्यंत माणूस जे उत्पादन घेतोय ते स्वतःच्या सेल्फ सॅटिस्फॅक्शन करता, माझं उद्योग भरण व्हावं. पण एक पिरियड आला जेव्हा तो काय करायला लागला, एक्सपोर्ट करायला लागला, माझं म्हणजे एक्सपोर्ट इन द सेन्स त्याच्यासाठी एक्सपोर्ट होतो, ठीक आहे, मी माझ्या गावातून माझ्या मूलभूत गरजा भागवून आता जे उर्वरित उत्पादन आहे ते मी काय करते, मी बाहेर पाठवते. आणि मग शहरातली लोक, मग तुम्हाला मग बघे शहरांमध्ये काय, नगर बांधणं, वेगवेगळ्या कलेच्या वस्तू तयार करणं, एखादं सेंटर ठिकाण असेल, किंग असेल किंवा तिकडे त्याच्याशी, तर ही लोक वेगळी कामं करतात, ठीक आहे, आर्टिस्टिक कामं करतात, नगर बांधतात, ते शेती उत्पादन करत नाही, ते व्यापार जनरली ट्रेड करतात. आणि जेव्हा ट्रेड वाढतो तेव्हा काय वाटतं, शहर वाढतात, ठीक आहे. सो जनरली तुम्हाला भारतामध्ये दोन नगर आढळतात, दोन नगरीय क्रांती आढळतात, एक ही आणि याच्यानंतर बरोबर 1,000 वर्षांनी झालेली दुसरी, म्हणजे 600 BC मध्ये जेव्हा महाजनपद तयार झाली, तो 1,000 वर्षाच्या काळामध्ये आर्य आले, ठीक आहे, त्यांनी यांना हरवलं, ठीक आहे, आणि 1,000 वर्ष भारतामध्ये नगर बनण्याची प्रक्रिया बंद झाली. का असं झालं असावं, आर्यांमध्ये असं काय होतं की ज्यांनी नगरच बनवली नाही? मी जनरल थोडस पुढे घेऊन जाते कारण पुढचा आपला टॉपिकच वैदिक पिरियड आहे, ठीक आहे. आर्य जे आहेत हे भटके आहेत, हा अरण्यात किंवा आपण त्याला म्हणू भटक जीवन, ठीक आहे, भटक जीवन. ते कुठून आले होते याच्याबद्दल अनेकांना विवाद आहे, आपण जेव्हा तो टॉपिक जेव्हा सुरू करू तेव्हा बघू, पण अनेकांना विवाद आहे की हे लोक कुठून आले. पण जनरली म्हणतात हे थंड प्रदेशातून आले असावे, ठीक आहे, हे थंड प्रदेशातून आले असावे. आणि का आले याचं कारण माहिती नाही, मे बी त्यांचं पॉप्युलेशन जास्त झालं असेल किंवा जिकडे उत्पादन कमी झालं असेल त्यामुळे ते टोळ्या टोळ्यांनी काय झालेले भारतात आले, भटक त्यांचं जीवन भटकाय, त्यामुळे शेती नाहीये, ठीक आहे, राहण्याचं ठिकाणी कसं आहे, बिल्ड नाहीये, एखादी एखादं घर नाही बांधले, चार बांबू टोकायचे जमिनीमध्ये, वरती चारा टाकायचा, बांबूंनी ते बांधायचं, झालं घर तयार. तुम्ही महाभारत सुद्धा कोणी बघितलं असेल त्याच्यामध्ये घरं बघा ना कशी आहेत, की महल सोडलं तर बाकी सगळं घरं ती कधीही नष्ट होणारी अशी घर आहेत, ती प्रॉपर शहर नाहीये. त्यामुळे असं म्हणजे काही अशा खुणाही आढळल्या की आर्यांनी सुद्धा प्रयत्न केला या हडप्पा सिव्हिलायझेशन मध्ये राहण्याचा, यांच्या नगरांमध्ये. पण आर्य आर्यरावी करणारे होते, म्हणजे यांचं सगळं नंतर जेव्हा आर्य प्रभावी होऊ लागले तर अशी काही ठिकाणं दिसतात आर्यांनी रस्त्याच्या मध्ये घर उभं केलं. लक्षात आलंय, आर्यांनी म्हणजे भांडणं करणं, म्हणजे रस्त्यात त्यांचा विचार करतायत ना, मी मध्येच उभं राहणार. आर्यांना नगरात राहता येत नाही, लक्षात येते. त्यामुळे जर नगरात राहता येत नाही, शेवटी त्यांनी काय केलं, ते ठिकाणं ओस पडली आणि आर्य पुढे निघून गेले सप्तसिंधू प्रदेशामध्ये. तर त्यामुळे ही ठिकाणं अनेक ठिकाणं ओस पडली. आपण त्याचाही हे करू की कसं असं झालं असं, त्याला अनेक कारण आहेत, नुसतं आर्यांचं तिकडून जाणार नाही नगर. पण आर्य प्रचंड भटके आहेत, शेती त्यांना नंतर समजली, ठीक आहे, आणि बेसिकली जे आर्य आहेत ते भटके आहेत, ठीक आहे. सो त्याची आपण उदाहरणं त्याच्यामध्येही घेऊ की जो शेती करणारी जमात असते तिकडे स्त्रीला खूप महत्व असतं, तर आर्यांमध्ये बघा स्त्रीला महत्व नाहीये, पुरुष करता आहे, ठीक आहे. याचं रिझन असं आहे, जेव्हा भटके असतात त्यावेळेस मारणं, ठीक आहे, म्हणजे एखादं श्वापत पकडणं, त्याला मारणं, ही सगळी कामं माणसाची आहे, ठीक आहे, त्यामुळे ते स्त्रियांचा फारसा त्याच्यामध्ये हे नव्हतं, त्यामुळे स्त्रियांना महत्व नाही, पुरुषांना जास्त महत्व, तेही आपण त्याच्यामध्ये बघू. पण जनरली पहिले त्यांचं आपण हे बघू, नगर, ठीक आहे. आता मॅक्सिमम नगरांचे प्रकार असे सापडलेले आहेत, ठीक आहे, एक नगर पश्चिमेला आहे,
ठीक आहे। आणि जनरली हा असं हे जे ठिकाण आहे त्याला आपण जनरली सिटाडेल म्हटलं गेलं, याला लोअर टाउन म्हटलं गेलं। सिटाडेल हा जो प्रकार आहे हा जनरली अनेक वेळेस उंचवट्यावरती बांधला गेलेला आहे। हा उंचवटा अनेक वेळेस मॅनमेड आहे, लक्षात आलं? एखादा उंचवटा तयार केला गेला कच्च्या विटांनी, पक्क्या विटांनी एक उंचवटा तयार केला गेला आणि त्या उंचवट्यावरती एक शहर तयार केलं गेलं, ठीक आहे। हा उंच ठिकाणचा भाग आहे। आता इकडे कोण राहत असावं, ठीक आहे, याच्याबद्दल अनेक हे आहे। पॉसिबिलिटी म्हणतात पॉवरफुल लोक, जे लोक ते नगर कंट्रोल करत होती, पॉसिबिलिटी राहत असावे। मग राजा राहत असावा की मुख्य पुरोहित राहत असावा की लोकांनी निवडून दिलेला एखादा राहत असावा ते माहिती नाही, पण पॉसिबली इकडे काय म्हणतात नगरातली पॉवरफुल लोक, जे श्रीमंत आपण ज्याला त्या काळात म्हणू शकू, ठीक आहे, ती लोक बहुतेक इथे राहत असावी। आणि लोअर टाउन मध्ये पॉसिबली सर्वसामान्य लोक राहत आहेत। सो दोन भाग पाडलेले आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे। एक नक्की सांगता येत नाही, पण त्याच्या आपण अनेक गोष्टी त्यांच्या उत्खननातून ज्या मिळाल्या त्यावरून फक्त अनुमान मांगू शकतो। अनुमान प्रत्येकाचे वेगळे असू शकतो, प्रत्येक लेखकाने आपले वेगवेगळे अनुमान त्याच्यामध्ये मांडलेत, पण बहुतेक नगर चालवणारी लोक या उंचवट्याच्या ठिकाणी राहत असावेत, उंच ठिकाणी असं मानलं जातं। मॅक्सिमम ठिकाणी हे उंचवटे सापडलेले आहेत, ठीक आहे। एक लोअर टाउन सापडलेलं आहे, अप्पर टाउन किंवा लोअर टाउन यांना फेन्सिंग आहे, ठीक आहे। त्यांना काय फेन्सिंग म्हणजे समजतं, त्यांना कुंपण घातलं गेलेलं आहे, ठीक आहे। कुंपण हे जनरली विटांचं, ठीक आहे, आणि कालांतराने याची जाडी वाढलेली, उंची वाढलेली। जनरली असं कुंपण, दगडांचं कुंपण किंवा विटांचं कुंपण का घातलं जातं एखाद्या नगराला? प्रोटेक्शन। अजून प्रोटेक्शन दोन आहेत, प्रोटेक्शन एक तर आक्रमणकारांपासून पण असेल, नदीपासून पण असेल। कारण मॅक्सिमम ठिकाणं नदीच्या किनारी आहेत, नदी आपला मार्ग सारखा बदलते आहे, नदीच्या पाण्यापासून पण प्रोटेक्शन व्हावं यासाठी सुद्धा या भिंती बांधल्या गेल्या असावी असाव्यात। आक्रमणकारी म्हणजे आर्य, कारण पुढे जाऊन या भिंतीचे आकार जाड पण झालेत आणि उंच पण झालेत, नंतर ज्याला अजून भराव सुद्धा टाकला गेलाय। हा, राखीगढी सारखी काही ठिकाणं आहेत जिकडे फेन्सिंग आढळली नाहीये, पण मॅक्सिमम ठिकाणी का आढळली अशी फेन्सिंग त्यांना नगरांना आढळलेली आहे। मॅक्सिमम ठिकाणी प्रवेशद्वार जे आहे ते उत्तरेकडून आढळलेलं आहे। सो उत्तरेला नॉर्थला मॅक्सिमम ठिकाणी प्रवेशद्वार त्यांची आढळलेली आहे, ठीक आहे। रस्ते बघा, रस्ते कसे काटकोनात विभागतात एकमेकांना, ठीक आहे। मॅक्सिमम ठिकाणी तुम्हाला रस्ते काटकोनात विभागताना दिसत आहेत, जसं बरोबर म्हटलेलं आहे, ठीक आहे। काटकोनात विभागतात म्हणजे हा चौक झाला, आणि त्या काळात चौकात सुद्धा टाइमपास करायला लोक उभेच राहत असतील गे, हे अनुमान आहे, ठीक आहे। आता जी रचना आहे शहरांची, आपल्याला शहरांची रचना सर्वात महत्वाची आहे। रोड रोड 90 डिग्री मध्ये आहे, ठीक आहे। रोडच्या बाजूला घर आहे, घरांच्या मध्य ठिकाणी अंगण आहे, लक्षात आलंय? आजही अनेक ठिकाणी अशी घरं आढळतात, घर घराच्या मध्ये अंगण, ठीक आहे। घराची एंट्री मॅक्सिमम टाइम ही दोन घरांच्या मधल्या गल्लीतून होत असते, एंट्री ही इकडून होती, आणि मॅक्सिमम वेळेस इकडे एक आडवी भिंत घातली होती, एक छोटीशी बोळ जायला ठेवली होती घराच्या आतमध्ये सुद्धा। त्याचं रिझन होतं, कोणी बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला डायरेक्ट घरात डोकवता येऊ नये, लक्षात येते की हा असं ना की डायरेक्ट कोणी अरे काय चाललंय, नाही, ते घरात ये, आतमध्ये ये, मग बघ, ठीक आहे। आणि अनेक वेळेस याच्यामध्ये ना रचना केलेली आढळते की वेगवेगळे कंपार्टमेंट आढळतात। एखादं धान्य ठेवण्यासाठी कंपार्टमेंट असेल, विहिरीचं सुद्धा कंपार्टमेंट आहे, ठीक आहे, राहण्याच्या ठिकाणाचं सुद्धा कंपार्टमेंट आहे, लक्षात येते। अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक वाडे असे आढळतात, ठीक आहे। अनेक बहुतेक ही घरं दुमजली सुद्धा असावीत, पण दुसरी सॉरी एक मजली किंवा दुमजली सुद्धा असावी, त्याचं रिझन आहे की एक किंवा दुसरं हे सापडलं नाहीये, पण वरती जाण्यासाठी शिड्या सापडल्या आहेत। त्याचं वरती जाण्यासाठी शिड्या सापडल्या, त्याचा अर्थ ही एक मजली दोन मजली ही घरं असावी,
ठीक आहे. विचार कराया की या घरांमध्ये 4,500 वर्षापूर्वी विहीर सापडलेली आहे, ठीक आहे, तंदूर सापडलेले आहे. तंदूर लक्षात येतं, हॉटेलमध्ये असताना रोट्या शेकण्यासाठी ते तंदूर सापडलेले आहेत, लक्षात घ्या. न्हाणी घरं सापडलेली आहेत, ठीक आहे. फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर वरती टॉयलेट सापडलेले आहेत, लक्षात येत आहे. ही संस्कृती तीच आहे, फक्त जे इलेक्ट्रिसिटी नाहीये बाकी सगळं आपल्यापेक्षाही चांगलं आहे, लक्षात येत आहे. सो ही अशी आहे, ठीक आहे. शहरांच्या किंवा घराच्या बाजूला आपल्याला गटार सापडत आहेत. काही ठिकाणी ती उघडी आहे, पण मॅक्सिमम ठिकाणी ती बंद आहे, ठीक आहे. मॅक्सिमम ठिकाणी काही ठिकाणी उघडी सापडलेत, पण मॅक्सिमम ठिकाणी ती विटांची बनवलेली आहे, ठीक आहे. तिकडे गारांचा किंवा चुन्याचा वापर केलेला असं म्हटलं जातं. जिप्सम जनरली म्हणतात की ती काय होऊ नये, ती परकोलेट होऊ नये किंवा ते पाणी झिरपू नये म्हणून असं काही ठेवलेलं आहे, त्याचा वापर केला गेलाय. गटाराचा आडवा छेद बघितला तर हा अनेक वेळेस असा आढळतो, हे जनरल आहे फक्त. गटारामधून पाणी फ्लो करेल, ठीक आहे. इकडे विशिष्ट ठिकाणी घाण अडकेल, ठीक आहे. आणि या विटावरच्या या काढल्या जातील, घाण बाजूला टाकली जाईल, स्वच्छ केली जाईल आणि परत हे झाकण लावले जाईल. लक्षात येते, ते पण आपल्यासारखेच आहे. अजून सुद्धा त्या घाणींचे ढिगारे सापडतात. आपल्याकडे नाही का ते गटर साफ करताना तिकीट टाकून देतात, त्यांच्या गावी तसंच झालं असं. घाण साफ केली तिकीट टाकून दिली की असताना ते महत्वाचं आहे. त्यामुळे त्या काय धान्याचा तुकडा मिळतो का, काय मिळतं का, काय खात होतं, काही असेही ढिगारे त्याच्यामध्ये सापडलेले आहेत. सो हे एक त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे. सो शहर पण याच्यामध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम आढळतो, ठीक आहे. असं म्हटलं की गटार आहेत म्हणजे ते काय म्हणतात त्याला, आपल्या स्वास्थ्याबद्दल जागृत आहेत वगैरे असं अनेक ठिकाणी म्हटलं गेलं आहे, ते खरंही आहे. पण एक लक्षात घ्या, ते कितीही हुशार असले तरी सुद्धा काही प्रॉब्लेम होतेच. फॉर एक्झाम्पल, यांच्या विहिरी ज्या आहेत ह्या गटाराच्या बाजूला आढळलेल्या आहेत आणि गटाराचं पाणी झिरपून विहिरीला लागू शकतं. आपण कधीच गावी बघा, गटाराच्या बाजूला कधीच विहिरी ठेवत नाही किंवा सांडपाण्याच्या पाण्याजवळ कधीच विहिरी ठेवत नाही. याचं रिझन नाही तर विहिरीमध्ये किडे पडतात, ती माहिती असेल, किंवा पाणी घाण होतं, याचं रिझन झिरपून तिकडे जातात. बहुतेक यांचं ते चुकलं असावं, त्यामुळे रोगराई सुद्धा पसरली असावी. त्यांची कलकत्ता आणि कराची म्युझियम मध्ये काही हाडं ठेवली, काही स्कल्स ठेवलेले आहेत, ते बहुतेक एका महामारीचे सुद्धा संकट दर्शवतात. महामारी आली असावी पाण्यामुळे की याच्यामुळे, आणि त्यामुळे लोक मेली असावीत मोठ्या प्रमाणात, काही स्कल सुद्धा हे दर्शवतात. ते हुशार होते पण एवढेही नव्हते, ठीक आहे. सो हा ही एक प्रकार आहे. सो त्यांची नगर रचना जी आहे ती उत्कृष्ट आहे. सर्वात मोठा मग अनेक हे गोष्टी आहेत की 33 फुटाचा सर्वात मोठा रस्ता, या सुद्धा कच्च्या विटा टाकलेल्या आहेत. या रस्त्यावर सुद्धा कच्च्या विटा आहेत. या घराच्या बाजूचा जो भिंत आहे त्याला भिंती किंवा त्याला दरवाजे किंवा खिडक्या नाही आहेत. आता त्याचं कारण काय असावं, काय म्हणतात जसं ते काय म्हणतात त्याला प्रायव्हसी हवी असावी, असू शकेल. गोंगाट नको असेल, असू शकेल. धूळ येत असावी, म्हणजे ज्याची खिडकी रस्त्याच्या बाजूला असताना त्याला सर्वस्व धूळ येत, ती येऊ नये म्हणून. कारण काही असू शकतं, पण मॅक्सिमम वेळेस काही ठिकाणी अशी ₹12,50,000 तुम्हाला असं एखादं सांगू शकतो की आहेत, पण मॅक्सिमम वेळेस काय झाले, अशा जास्तीत जास्त वेळेस त्या भिंतींना दरवाजे किंवा खिडक्या नाही आहेत जी रस्त्याच्या लागून राहिलेली आहे, ठीक आहे. दिवाबत्तीची सोय आहे, ठीक आहे. रोडच्या इकडे दिवाबत्तीची म्हणजे आपण जर लॅम्प लावतो तशी लॅम्पची पण सोय आहे. हा ते तेलांनी चालत असावे पण तीही सोय त्यांच्याकडे आहे, लक्षात घ्या. 4,500 वर्षापूर्वी ही अशा प्रकारची संस्कृती भारतामध्ये होती, हे एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये, ठीक आहे. सो हे एक लक्षात घेण्यासारखं. काही प्रश्न आहे याच्यावरती अजून? ठीक आहे. मॅक्सिमम वेस मोहेंजोदडो मध्ये ना काय झालेलं आहे, मोहेंजोदडो मध्ये नगराच्या बाहेर एक 57R नावाचं ठिकाण सापडलेलं आहे. मोहेंजोदडोचा अर्थ होतो माउंट ऑफ डेड, मृतकोकाटीला माउंट ऑफ डेड. एकाच ठिकाणी 57 लोकांचं शव पुरण्यात आलेलं होतं. तर एकतर मोठ्या प्रमाणात हत्याकांड झालं असावं, कारण काही त्याचेही 13 लोकांना एकत्र मारल्याच्या खुणा आहेत, म्हणजे तेही झालं असावं. काही रोगराईच्या खुणा आहेत, पण मग त्याला माउंट ऑफ डेड म्हणतात. अनेक ठिकाणी म्हणजे काय म्हणतात मृतकोपाटीला, म्हणजे मोठ्या प्रमाणात जेव्हा शवागार सापडले आहेत मोहेंजोदडोला, तर त्याला काय म्हटलं गेलं, मृतकोचा टिला.
हे परफेक्टली, कारण कोणाला सांगता आलं नाही की का मेले असावे याचं रिझन, दोन सगळे सापडले. इवन एकत्र येऊन मारलं असावं याच्याही खुण्या सापडल्या आहेत. एक बहुतेक लेडीज पळत असावी, तिला मागून कुऱ्हाड मारली गेली होती, तिच्या मानेल लागली होती, तिकडेच मेली असावी पायरीवरती, तसेही काही ठिकाण याच्यामध्ये सापडलेले आहेत. काही रोगराईने मेले असावे त्याचेही सापडलेले आहेत. वेगवेगळे असं सुद्धा झालेलं आहे. लक्षात घ्या, मोहेंजोदडो म्हणजे एक शहर नाहीये, लक्षात घ्या. त्याच्या खाली किंवा हडप्पा सात खेळ आहेत, एक लक्षात घ्या. लक्षात घ्या ना, एक सिंपल आहे. तुम्ही एका नदीच्या किनारी राहतात, माणूस त्यावेळेस नदीच्या किनारी राहील, पाईपलाईन नाही, काही व्यवस्था नाही, पाणी आणावं लागतंय. त्या कॅनलची व्यवस्था आहे त्यांच्याकडे, कॅनलची सुद्धा व्यवस्था आहे. पण पाणी, तुम्ही जनरली पाण्यासाठी नदीच्या किनारी राहतात, नदी 50-100 वर्षात आपला मार्ग बदलते, ठीक आहे. त्यामुळे जर तुमच्या, तुम्ही जिकडे राहतात तिकडे पूर आला तर तुम्ही काय कराल? राहिलेलं ते उचलाल, ठीक आहे, आणि काय कराल? नदीपासून थोडं दूर जाल, बरोबर ना? नदीपासून थोडं पूर रेषेच्या पलीकडे जाल, तिकडे घर बांधाल. परत आला 50-100 वर्षांनी तुमची पुढची पिढी काय करेल? परत त्याच्या थोडं पुढे जाईल किंवा अलीकडे जाईल. हे झालेलं आहे. त्यामुळे मग जे तुमचं आधीचं घर, तुमच्या आधीच्या घरापेक्षा नंतरचं घर जास्त चांगलं असेल, लक्षात आले? अशी सात थर सापडलेत जे पुराची निशाण आहेत. सारखा तो वारंवार सात वेळेस पूर येत गेला असावा, प्रत्येक वेळेस त्यांनी उत्कृष्ट घर वरती जे उरलं ते सोडून ते घेऊन एक उत्कृष्ट घर बांधलं असावं, हा शेवटचा टप्पा आहे. अजून सात थर आतमध्ये आहे, अजून सात थर सापडलेत, आणि हडप्पा नदीच्या आतमध्ये अजून थर असावे. पण ते गाळामुळे, आपल्या नदीमुळे ते मिळत नाहीयेत, लक्षात, कारण तो गाळ झालेला आहे, लक्षात येत आहे. सो हे एक लक्षात घ्या, त्याच्या एकाच दिवसात नाही तर निर्माण झाले, ते हळूहळू संस्कृती बनत गेली, जो ताकतर सापडलेले आहेत याचे, हे सुद्धा एक लक्षात घेण्यासारखं आहे, ठीक आहे. सो एनी क्वेश्चन रिलेटेड टू डू जनरलाइज, ठीक आहे. थोडीशी शहर रचना त्यांची सांगितलेली आहे, बाकी बघूच आपण त्याच्या बाकी छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या बघूच आपण, ठीक आहे. ठीक आहे, त्यांचे घर बघा, त्यांची रोड्स बघा, गटार बघा, एक प्रतिकृती फक्त चित्र काढलेलं आहे त्यांचं, हे बघा. यांच्या विटा, विटांचा आकार बघा, जवळजवळ सारखाच आढळतो, 4:3, 2:1 याच्यामध्ये सापडतो आहे, ठीक आहे. जी ड्रेनेज सिस्टीम बघा, विटांची बनलेली यांची ड्रेनेज सिस्टीम, अनेक ठिकाणी उघडी सुद्धा आहे, काही ठिकाणी ती मॅक्सिमम वेळ बंद सुद्धा असलेली सिस्टीम आहे. ड्रेनेज सिस्टीम, हा ड्रेनेज सिस्टीम चांगली असावी, ठीक आहे, हे मुंबईकरांना किंवा नवी मुंबईकरांना जास्त चांगलं कळतं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, ठीक आहे. किती त्रास होतो नवी मुंबईकरांना, तरी आय थिंक नाही होत एवढा, पण मुंबईकरांना खूप त्रास होतो, ठीक आहे. ड्रेनेज सिस्टम, आणि आज सुद्धा मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा आपण चांगली ड्रेनेज सिस्टीम बनवू शकलो नाहीये. विचार करा, त्यांनी 4,500 वर्षापूर्वी बनवलेली एक ड्रेनेज सिस्टीम, चुका होत्या नाही असं नाही, पण त्यांनी तयार केलेली आहे. त्या 5,000 वर्षा काळामध्ये इतर कुठल्याही संस्कृतीमध्ये एवढी चांगली ड्रेनेज सिस्टीम सापडत नाही, लक्षात घ्या. तर हे एक महत्वाचं आहे, ठीक आहे. आता आपण ना ठिकाणं बघू. हा, सो आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला बाकी काही सापडत नाही, ठीक आहे. आपली लँग्वेज माहिती नाही, त्यामुळे त्याला काय म्हणायचं समजत नाही. मग आपण कशावरती डिपेंड राहतो की ठिकाण आणि ते कुठे मिळालं याच्यावरती डिपेंड राहतो. सो आपण ते बघू, कुठे कुठे काय काय मिळालं, त्यावरून थोडासा इतिहासाचा अभ्यास करायला सुरुवात करू, ठीक आहे. सो हडप्पा रावी नदीच्या किनारी असलेलं ठिकाण, हडप्पामध्ये काय सापडलं आहे? ग्रेट ग्रेनरी, ठीक आहे. अनेक जण म्हणतात ही बहुतेक ग्रेट ग्रेनरी किंवा एक मोठं धान्य कोठार असावं, ठीक आहे. जनरली हे एक्सपोर्ट करतायत, ठीक आहे. अनेक 9 प्रकारचे धान्य सुद्धा तयार करतायत, आणि अनेक गोष्टी हे एक्सपोर्ट करतायत. कुठे? दिलमान, गुलशान, मकरान, इराण, इराक, मेसोपोटेमिया, की त्यांच्या जवळ, त्यांच्याच काळातली जी संस्कृती होती, यांना हे लोक हे सगळं माल एक्सपोर्ट करत आहेत, ठीक आहे. ही व्यापारी संस्कृती आहे, प्रचंड प्रमाणात धान्याचं उत्पादन करते, ते साठवून ठेवते आहे, आणि पुढे ती एक्सपोर्ट सुद्धा करते, लक्षात आहे. मग नंतरचे प्रूफ, मग एक्सपोर्ट करते तर कशाने करणार? तर नावेने करणार. मग यांना पोर्ट दाखवणं गरजेचं आलं, मग लोथलमध्ये पोर्ट सापडले, मग नावी नाव शिपचे चिन्ह सापडले. शिप बद्दल काही आलं, काही प्रश्न आला तर काय नाव लिहायचं? कुठे सापडलं असेल? गुजरात मधील लोथल. काही काय लिहू नका, हे सगळे येईल. सो काही विचारलं तर काय लिहायचं? लोथल. एक लक्षात घ्यायचं येईल, पुढे लोथल येईल. सो आता ही फक्त तुम्ही ठिकाणं लक्षात येईल, कुठे सापडली आहे तर हरप्पामध्ये काय सापडलंय? ग्रेट ग्रेनरी,
किंवा धान्य कोठार सापडलाय, इकडे मोठ्या प्रमाणात धान्य साठवून ठेवलं जात असावं. ठीक आहे, ग्रेट ग्रीनरी आहे, हे काय, हा शवाधान, हा यांचं शवाधान. आता शवाधानाच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत, यांच्यामध्ये सुद्धा तीन वेगवेगळ्या पद्धती आढळतात, आढळलेल्या आहेत. ठीक आहे, एक तर आपल्यामध्ये कसं हिंदूंमध्ये जाळणं, त्याला म्हणतात दहन, सो दहन सापडलेलं आहे. ठीक आहे, नंतर मग अंश, नंतर आहे दफन, हे दफन केलेलं आहे. ठीक आहे, पूर्ण, आणि तिसरं आहे मुस्लिमांमध्ये जनरली दफन करतात, तर हिंदू पण सिस्टीम, हे धर्म जोडत नाही पण जनरल की आधी एक प्रकारे सिस्टीम चालू आहे, मुस्लिम दफन सापडतं, आणि काही, हा काही ठिकाणी अंशतः दफन सापडले, म्हणजे आपण जे नेचरकडून घेतलं ते नेचरला परत द्यायचं, म्हणजे मेलेल्या व्यक्तीला तसंच उघडं ठेवायचं विशिष्ट ठिकाणी, त्याला काय किडे मुंग्या काय असतील ते खातील, जे उरेल ते दफन करायचं, अंशतः दफन. पारसी लोकांमध्ये ही पद्धत अजूनही आहे काही ठिकाणी. आता काही ठिकाणी मी मागच्याच म्हटलं, वल्चर कमी झालं, गिधाडं कमी झाल्यामुळे त्यांनी आता दफनच हे केलेलं आहे, पण मॅक्सिमम ठिकाणी अजूनही ही पद्धत सापडते, त्यांच्या सिमेंट्रीमध्ये अशा पद्धती सापडतात. ठीक आहे, सो हे आहे. आता प्रश्न विचारला जातो, सर्वात प्रचलित पद्धत कुठची, दहन, दफन हे अंशतः दफन, सर्वात जास्त पद्धत दफन, दफन जी आहे ही सर्वात मोठ्या प्रमाणात सापडलेली सिस्टीम आहे. ठीक आहे, हा बरोबर आहे. याच्या बाजूला का पुरले, भांड्यामध्ये काय, पेंटेड पेंटेड ग्रे वेअर हे आहे. ठीक आहे, पण भांडी नुसती अशीच ठेवायची काय, भरून ठेवत असावेत. ठीक आहे, अशी कुठची संस्कृती आढळते का की ती मृत व्यक्तीच्या बाजूला सगळं पुरायची असं, सोनं नाणं धान्य, त्याला लागणारे गुलाम, भारताच्या बाहेर अशी कुठची संस्कृती आढळते? आता आठवेल बघा तुम्हाला, ममी फेरोज मेला, फेरोज किंवा फेरोन मेली, जनरली फेरोज मेला, की त्याला विशिष्ट प्रकारचं त्याचे सगळं अंगामधलं काढायचं, आतडा बेतडा कण सोडू नये, विशिष्ट लेप लावायचा, त्याला बांधायचं, आणि त्याच्याबरोबर त्याच्या आवडत्या वस्तू पुरायच्या, मग त्याच्या बायका असतील, त्याचे गुलाम असतील, आणि त्याला लागणारं सोनं नाणी जे काही आवडते सगळं त्याच्यावर पुरायचं. हा जीवन जीवन, यस यस, का असं का करत असावे, का असं करत जात असावं? हा इजिप्त सांगतोय जनरली, तुम्ही ज्या ममीज बघितल्या असतील, मॅक्सिमम वेळेस अनेक ठिकाणी असं आढळलं आहे किंवा काही ठिकाणी असं की राजा मेल्यावर त्याची संपत्ती, त्याला आवडणाऱ्या गोष्टी, आणि काही वेळेस त्याचे आवडते गुलाम सुद्धा, काही स्वप्रेरणे सुद्धा जाते ना, माझा मालक मेला मी पण मरतो, मला पण जायचं याच्या बरोबर, सतीप्रदर्शी आपल्याकडे सापडते, तसंही तिकडे असावं. ठीक आहे, पण काही प्रमाणात असं वेळी गुलाम ही पुरले जात होते. ठीक आहे, तसं का असावं, एखादा व्यक्ती मेल्यावरती त्याचं सोनं नाणं, ममीज मध्ये तर ममीज उत्खननच केल्या जातात की त्याचं सोनं मिळावं म्हणून. ठीक आहे, त्याला काही ममी तर एवढ्या ह्या श्रीमंत होत्या की तिकडे मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं गेलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ना ममीजच्या, हा तर असं का केलं जात असावं, याचाच एक स्मॉल प्रकार आहे. भारतामध्ये एवढा प्रचलित नाहीये पण त्याचाच एक प्रकार आहे. त्याचा अर्थ होतो काही काही ठिकाणी केलं गेलं आहे. असं का केलं जात असं, कॉज आफ्टर डेथ देर इज अ लाईफ, पारलौकिक जीवन, मृत्यूनंतर ही जीवन आहे, आणि त्या जीवनामध्ये त्याला या सगळ्या गोष्टी वापरता याव्या, लक्षात येतंय. सो आफ्टर डेथ देर इज अ लाईफ. ठीक आहे, पण हेही तेच केलेलं आहे, आफ्टर डेथ देर इज अ लाईफ, आणि त्या जीवनामध्ये त्याला या गोष्टी वापरता येत, म्हणून त्याला काय आवडतं बाबा, जेवण काय, बिर्याणी आवडते का, जे काय त्यावेळेस आवडत ते सगळं त्याच्या भोवती पुरलं जायचं.
लक्षात आहे. हा इकडे फार मोठ्या प्रमाणात असं सोनं नाणी सापडलेली नाहीये, ठीक आहे, पण काही बहुमूल्य अलंकार वगैरे असे सापडलेले आहेत जे म्हणजे यांचा पारलौकिक जीवनावरती विश्वास आहे. पारलौकिक जीवन आफ्टर दॅट देअर इज अ लाईफ, आणि त्या लाईफ मध्ये या जीवनाचा मम्मीचं तर अजून वेगळं आहे, त्यांना होते की हे परत कधीतरी जिवंत होतील, ठीक आहे, म्हणून मग याला नंतर पुढे हे यावं. पण एक प्रकारे इतिहासाच्या दृष्टिकोन याला पारलौकिक जीवनच म्हणतात. आफ्टर डेथ देर इज लाईफ, आणि त्या लाईफ मध्ये याला सगळ्या गोष्टी कामाला याव्या म्हणून, ठीक आहे. मग याच्यामधून आपल्याला ना अनेक वेळेस सामाजिक संरचना सुद्धा समजते, ठीक आहे. सामाजिक संरचना इन द सेन्स आपल्याला जो मेन्सला प्रश्न येतो ना, तो हडप्पा संस्कृती सामाजिक संरचना कशी होती याच्यावरती सुद्धा येतो. सामाजिक संरचना म्हणजे काय? सिम्पल, श्रीमंत गरीब. श्रीमंत गरीबाचा भेद करता येतो का तुम्हाला हडप्पा संस्कृतीमध्ये? करता येईल का? तिकडे श्रीमंत पण असतील, गरीब पण असतील का? कस? प्रूव इट. हा, उंच ठिकाणी, मग बहुतेक करून तिकडे बहुतेक एक पॉवरफुल लोक, इकडे हे, ठीक आहे. काही ठिकाणी घर जी बांधली गेलेली आहेत, सर्वात मोठं घर 38 खोल्यांचं, सर्वात छोटं घर जे आहे ते 4 ते 5 खोल्यांचं, पण काही ठिकाणी अशी सापडली आहेत मध्ये भिंती टाकून घरं बांधली आहेत, बहुतेक ते मजुरांसाठी असावीत, लक्षात येते. किंवा दफन, दफन क्रियेमध्ये सुद्धा काही ठिकाणी नॉर्मल दफन आढळतं, काही ठिकाणी अशा ठेवलेल्या वस्तू किंवा अलंकार, अलंकार हा श्रीमंत असावा. दफन करताना श्रीमंत व्यक्तीच ते करू शकेल असे ते अलंकार वगैरे करू शकेल, गरीब व्यक्ती नाही करू शकत, ते सुद्धा एक बायफ्रिकेशनचं हे आहे. सो अशा प्रकारे किंवा अशा गोष्टी ज्या फार कमी प्रमाणात आढळल्या, काही प्रकारे काही प्रमाणात काही भांडी जी होती ती फार कमी प्रमाणात आढळली, ती रेतीपासून, रेती गरम करून त्याला विशिष्ट एक चिकण द्रव टाकून ती तयार केलेली भांडी होती, ती फार कमी प्रमाणात आढळली. मग बहुतेक ही श्रीमंतांच्या घरात असावी, लक्षात असं म्हणजे अशा काही की डिफरन्शिएटर, हे 3-4 डिफरन्शिएटर लक्षात ठेवा, पेपरमध्ये लिहिता येईल, ठीक आहे. फक्त सांगून दिलं, याला तुम्ही एक्सपांड करू शकतात, पण 3-4 डिफरन्शिएटर, की राहण्याचं ठिकाण असेल, मृत व्यक्ती असेल, घर असतील, ठीक आहे, उंच आणि सखल भाग असेल, ठीक आहे, काही सापडलेली भांडी किंवा अवजार असतील. सो हा 4 पॉईंट झाले, 4-6 करता येतात आपल्याला. सो एक दीडशे शब्द मंडळी करता येतो. सो एक लक्षात ठेवा. सो आपण फ्रीचा पण बघतोय आणि थोडक्यात मेन्सचा पण त्याच्यामध्ये बघतोय. सो ते एक थोडक्यात हे करता, जेव्हा ऑप्शनल किंवा हे असेल तेव्हा बघू, पण जनरल याच्या दृष्टिकोनातून तर हा एक आहे. आता जनरली अनेक वेळेस दफन करण्याची क्रिया अशी आहे की अनेक वेळेस दफन करताना ना एखाद्या व्यक्तीचे हात आणि पाय जवळ घेतले जायचे, जवळ समजतं, एखाद्या व्यक्ती आईच्या पोटात तसा असतो तसं ते ठेवलं जायचं. तर हा असा कसा झाला माहिती नाहीये, पण मॅक्सिमम वेळेस हे होत, ठीक आहे. सो हा एक आहे प्रकार त्याच्यामध्ये, ठीक आहे. सो दफनच लक्षात आलं तुम्हाला, ठीक आहे. कशाची म्हणतात? मातीची. आता मातीला काय म्हटलं जात मराठीमध्ये? शाडू नाही, शाडू चिकट नसतो, चिकण माती. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? टेराकोटा. क्ले किंवा त्याला टेराकोटा, लक्षात येतं, टेराकोटाची भांडी. आपल्याला तुम्ही कधी खेळला ते अशा भांड्यांबरोबर? जनरली कधी बैल पोह्याला आठवत का? लहानपणी बैल पोळ्याला असे बैल मिळतात मातीचे वगैरे, ठीक आहे. माणसाचा जेव्हा जीवन का अतिशय शांत असतो ना, त्यावेळेस तो खूप मोठे माउन्टमेंट बनवतो, ठीक आहे, किंवा खेळणी बनवतो लहान मुलांसाठी. लक्षात आहे काय म्हणत? जेव्हा एखाद्या साम्राज्याला जेव्हा खूप मोठा शांततेचा काळ मिळाला, त्याने मोठ्या प्रमाणात एक तर खेळ मुलांसाठी, आणि हे खूप काय म्हणतात विचारून करण्याचं काम आहे. खूप प्रकारची अशी खेळणी सुद्धा सापडली जी आजच्या मॉडर्न डेजमध्ये प्लास्टिकची बनतात, अशी मातीची भांडी सुद्धा खेळणी सापडली आहेत. काही ठिकाणी असं एक माकड असतं वरती आणि एक झिगझॅग करत ते आपण खाली जातं, वरती करा उलट परत, असे मातीचे बनले, शिट्ट्या सापडलेल्या आहेत. सो खेळणी अनेक प्रकारची सापडली मातीची बनवली, ठीक आहे. सो अशी तेव्हाच बनतात जेव्हा असं म्हटलं जातं, जेव्हा तुम्हाला एक शांततेचा काळ मिळतो, लक्षात येते. मग जनरली आपण एक थोडस अजून पुढे जाऊ, ठीक आहे. मुघलांमधला थोडं मुघलकडे वळतो. मुघलांचे किंग्स तुम्हाला माहिती आहेत कोण कोण आहेत? बाबर, अकबर, हुमायू,
शहाजहान, औरंगजेब आणि नंतर लेट मुघल, सर्वात शांततेचा काळ कोणाचा असावा? ह्या ही जी कसोटी दिली त्याच्यावर घासला तर मुलांमध्ये संदर्भात शांततेचा काळ कोणाचा असावा? बाबर, ठीक आहे. नाही, बाबरला 4 वर्ष मिळाली. बाबर ही कसोटी, त्याच्यातली पहिली नाही दुसरी कसोटी, सर्वात मोठं माउंटमेंट बांधलं किंवा सर्वात मोठं काहीतरी बांधलं गेलं. तर बांधलं गेलं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे काय बांधले शहाजहानने. 22 वर्ष त्याला फुर्सतीचा वेळ होता आणि 22 वर्षामध्ये त्याने ताजमहल बांधले. असं लक्षात घ्या, जो सर्वात जास्त प्रॉस्पॅरिटी, सर्वात जास्त पैसा आणि खूप वेळ, ठीक आहे, तर बायकोसाठी ते कोणी करत नाही एवढा एवढं त्याने केलेलं आहे. ठीक आहे, तो ताजमहल त्याने 22 वर्ष बांधलं, सर्वात प्रॉस्परस पिरियड आहे. ठीक आहे, ताजमहलशी जर आपण मराठ्यांचं हे केलं, ठीक आहे, जर कनेक्ट केला, तर मराठ्यांची एक वस्तू सांगा जी मराठ्यांनी त्यांच्या काळात बांधली, ठीक आहे, गड किल्ल्याने, अशी काही वास्तू सांगा. शनिवार वाडा, चलो, व्हेरी गुड, शनिवार वाडा. ताजमहलच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही. लक्षात येत आहे, ताजमहल सूर्य आहे तर हा चंद्र सुद्धा नाही. ठीक आहे, पण लक्षात घ्या, मराठ्यांना शांततेचा काळच मिळाला नाही. 80 वर्ष फक्त युद्ध करत होते. जर पॉसिबली शांततेचा काळ मिळाला असता तर एवढी त्यांनी याच्यापेक्षाही चांगलं काही, कारण 2/3 इंडियावरती राज्य होते. लक्षात येते मी काय म्हणतोय. सो नुसते डायनेस्टीज बनलं नाही, त्याला शांततेच्या काळ मिळणं खूप महत्वाचं, आणि शांततेच्या काळात या अशा गोष्टी तयार होतात. तो सांगण्याचा अर्थ हा खेळणी, ठीक आहे. सो वेगवेगळ्या प्रश्न, टेराकोटाची खेळणी प्रचंड प्रमाणात तिकडे सापडलेली आहे. ठीक आहे, सो थोडक्यात हे 2-3 विचारतात. ग्रेट गॅलरी विचारतात, ग्रेट गॅलरी सर्वात इम्पॉर्टंट आहे. काय मी मग अशीच म्हटलं की हडप्पा ठिकाण मॅक्सिमम काय केलं गेलं, विटा चोरून घेऊन गेले जे या बांधकाम, त्यामुळे ते फार छिन्न विछिन्न अवस्थेत सापडते, त्यामुळे तिकडे फार काही सापडलं नाही. ते काय म्हणतात ग्रेट गॅलरी, ग्रेट गॅलरी कुठे बाबा, हडप्पाला सापडली. ते विचारतात ऑब्जेक्टिव्ह मध्ये, आपल्याला विचारतात, ते लक्षात आहे. नेक्स्ट, सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती असलेलं मोहेंजोदडो, ठीक आहे, माउंट ऑफ डेड म्हटलं जातं या मोहेंजोदडो या ठिकाणाला. ठीक आहे, इकडे काही सापडलं असेल, जेव्हा सुरुवातीला उत्खनन केलं गेलं, हा ते सुरुवातीला उत्खनन केलं गेलं तेव्हा असं म्हटलं तर मोहेंजोदडो सर्वात मोठं होतं ठिकाण. आता राखीगढी सर्वात मोठं आहे, पण सर्वात मोठं मोहेंजोदडो हे ठिकाण होतं. ठीक आहे, आणि पॉसिबली त्यावेळेस त्याची लोकसंख्या 35,000 ते 45,000 दरम्यान असावी. सो लक्षात घ्या, त्यावेळेस सुद्धा, आता जेव्हा आपण मौर्य साम्राज्य म्हणतो ना, अशोक म्हणतो, त्यावेळेस म्हणतो अशोकाच्या काळात भारताची संख्या 1 कोटी होती अप्रॉक्सिमेटली. लक्षात घ्या, त्याच्या जवळजवळ 1,500 वर्षापूर्वी एका शहरामध्ये 35,000 ते 45,000 लोक राहतायत. लक्षात येते, तर हे सुद्धा महत्वाचं आहे. सो मोहेंजोदडोला सापडलेलं काही गोष्टी, ही नर्तकीची ब्रांझची मूर्ती, ही 6.25 इंचाची आहे, एक पाय तिचा तुटलेला आहे, आणि ही ब्रांझची, ब्रांझ माहिती नाही, तांब्या आणि टिन बनून अलॉय बनतात, ही त्रिभंग मूर्ती आहे. समजते, 3 ठिकाणी वाकडी, मी जाड आहे त्यामुळे दिसणार नाही तुम्हाला, ती बारीक आहे, पण ती एक हात असा, एक हात कमरेवरती, 3 ठिकाणी अशी अशी वाकडी ना, स्टाईल मध्ये उभी, त्याचं स्टाईल आहे. आज ही दिल्ली म्युझियम मध्ये ठेवलेली, नग्नावस्थेत असली तरी तिच्या केसांची रचना बघा, तिने घातलेले ऑर्नामेंट बघा, 6.25 इंचाची मूर्ती आहे. भारतीय कलेचा सर्वोत्कृष्ट नमुना ही मूर्ती समजली जाते. कुठे सापडली माहिती पाहिजे, याच्यावरती अनेक प्रश्न विचारले जातात, ते सुद्धा लक्षात ठेवा. सो या चुडा बघा, तिचा चुडा बघा, जे आपण तिने बांगड्या घातल्या असेल, तिकडे ते बांगड्या घातलेलं ते आहे. ठीक आहे, हे सुद्धा एक त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, एक आहे ग्रेट बाथ, स्नानघर, ठीक आहे, स्विमिंग पूल आहे का? नाही, हे स्विमिंग पूल नाही आहे. पॉसिबली हे एखाद्या नगरामध्ये, पॉसिबली म्हणजे मी प्रश्न वाटतो की पॉसिबली शहरामध्ये एखादा उत्सव असला की उत्सवाच्या वेळेस तिकडे यायचं. ठीक आहे, जनरली आपण नाही का हातपाय धुतो मंदिरात जाण्याच्या आधी, ठीक आहे, हातपाय धुतो. मुस्लिमांमध्ये ते वजू करतात आणि मग नंतर याला जातात.
म्हणजे कुठचंही धार्मिक कार्य किंवा पवित्र कर्म करण्याच्या आधी तुम्ही काय करावं, तुम्ही हातपाय धुवा. जनरली हे ठिकाण आहे जिकडे लोक उभे राहतात आणि अंगावरती पाणी घेतात चालेल, म्हणजे त्यांची अंघोळ करण्याची पद्धत पसविली उभं राहून लक्षात येते. सो आज सुद्धा जो म्हणता की 70% इंडियन उभं राहून अंघोळ करतो हे इकडून दिसतं. ठीक आहे, अनेक गोष्टी कनेक्टेड आहे. आजही आपण यांना फॉलो करतो, तुम्हाला सांगेन पुढे पुढे, आजही आपण यांना आजही फॉलो करतो. अनेक गोष्टी आपण यांचा आजही फॉलो करतो आणि यांचं रक्त आजही आपल्यामध्ये कोणाकोणाने कोणातरी मध्ये असणारच, लक्षात आहे. कारण ते नष्ट कधीच झालं नाही, ते पुढे गेलेत, म्हणजे ते तिकडून पसरलेत पण ते नष्ट कधीच झाले नाही, लक्षात. ठीक आहे, सो इकडे उभं राहून आंघोळ करत असावेत आणि पाठीमागे यांचे चेंजिंग रूम आढळतात, लक्षात घ्या. सो एवढे चेंजिंग रूम सुद्धा आढळतात. ठीक आहे, खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पाणी इकडून जनरली असं म्हणतात की जसं हे आहे ना, जसं हे ग्रेट बाथ आहे, तसं अजून याच्या बाजूला सुद्धा काही कुंड आहेत. जवळजवळ असं 30 ते 35 छोटी कुंड सापडलेली आहेत, ज्याच्यामध्ये पाणी येण्यासाठी आणि पाणी जाण्यासाठीची सुद्धा व्यवस्था आहे. पाणी बदलण्याची सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्था आहे. आणि जिप्समचा वापर केला गेला आहे, ज्यावेळेस एक पाणी होईल ते झिरपणार नाही म्हणून जिप्समचा वापर केलेला आढळतो. तो अशा एखाद्या संस्कृतीमध्ये त्या 5000 वर्षा कोणी जिप्समचा वापर केलेला दिसत नाहीये, जो यांनी केलेला आहे पाणी झिरपू नये म्हणून. कारण एवढं पाणी इकडे राहणार तर ते झिरपू नये म्हणून काय जिप्समचा केला गेलेला वापर, ते सुद्धा एक त्याच्यामध्ये महत्व आहे. सो ग्रेट बाग विचारलं तो मोहनजोदडो, हे सुद्धा लक्षात ठेवायचे त्या शब्द. ठीक आहे, सो नेक्स्ट आहे हा कोण आहे, बियर टीस्ट. हा नक्की कोण असावा याच्याबद्दल ना अनेक हे आहेत. हा तर बघा त्याच तो, हा तसं बघा त्याचे तो ती मूर्ती कशी आहे बघा. ठीक आहे, त्याच्या डोक्यावरती काही ऑर्नामेंट घातले. आज मी असं घालून आलो तर कसं वाटेल. ठीक आहे, 4500 वर्षापूर्वी एवढा स्टाईलिश आहे की त्याने डोक्यावरती काहीतरी घातलेलं आहे. जनरली असं म्हणतात त्यावेळेस लोक तेल जे आहे ते तेल लावून किंवा विशिष्ट पदार्थ लावून केस मागे करत होते, लक्षात घ्या. सो आज आम्ही असं करू नका कसं वाटेल, तर 4500 आज मी अजून सुद्धा करू शकत नाही. ठीक आहे, त्यावेळेस तो केस पूर्ण मागे करून तेल लावून बांधतोय आणि त्याला एक ऑर्नामेंट घालतोय. त्याची दाढी बघा, त्याला मिशी नाही आहे, त्याला दाढी आहे. किती स्टाईलिश आहे बघा तो. ठीक आहे, हातामध्ये एक विशिष्ट एक डिझायनर वेअर घातलाय आणि हातामध्ये सुद्धा एक खडा घातलेला आहे, लक्षात दे. हा कोण असावा याच्याबद्दल अनेक हे आहेत. काही जण म्हणतात की हा आध्यात्मिक अवस्थेत गेलेला व्यक्ती आहे. आध्यात्मिक अवस्था, ना डोळे बंद आहे ना डोळे उघडे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये ज्याचे डोळे बंद आहेत ना उघडे आहेत तो काय असतो, आध्यात्मिक अवस्थेत. अनेक देवतांचे म्हणू की ते झोपले नाही आहेत. ठीक आहे, ते काय त्याचे बंद ना उघडे, तर असे बघा ना बंद ना उघडे. आध्यात्मिक अवस्था, आध्यात्मिक अवस्था तुम्ही पा पुजारी असावा. काय म्हणतात ना, या मंगोलाइड आहे. मंगोलाइड समज नॉर्थ ईस्ट तो मंगोल, कारण त्याचे स्पल सापडले तिकडे. काही जण मंगोलाइड आहेत. काही जणांनी तर काही वर्षापूर्वी शोध लावला की हे आपले मोदी साहेब आहेत. बाहेर कुठे बोलू नका, काही जणांनी ते याच्यावरती शोध गेले, मोदींसारखे दिसत आहेत. ठीक आहे, पण त्याला काय म्हटलं गेलं शेवटी की हा एक बियर्ड प्रीस्ट आहे, एक पुजारी आहे असं त्याला म्हटलं गेलं. ठीक आहे, अशा प्रकारे सो यांची या याच्यावर यांची राहण्याची कल्पना येते. ठीक आहे, ती काय कसे असावेत. जसं मी म्हंटल की ते दोनच प्रकारचे वस्त्र घालायचे, एक अंगावरती एक चाली सारखं आणि इकडे काय म्हणतात खाली कमरेला एक बांधण्यासारखं वस्त्र आहे. ठीक आहे, ऑर्नामेंट्स घालतायत. स्त्री आणि पुरुष दोघेही केस वाढवतात, लक्षात घ्या. 4500 वर्षापूर्वी त्या संस्कृतीमध्ये स्त्री पुरुष दोघेही केस वाढवतायत. मग केस वाढवतात, तेल लावतायत, क्लिप्स लावतायत. पुरुष सुद्धा क्लिप्स लावतायत, बरोबर. बांधलेली केस तर ते क्लिप्स नको, ते क्लिप्स लावतायत. ऑर्नामेंट्स घालतात हातामध्ये, पायामध्ये ऑर्नामेंट्स घालतायत. फक्त कानामध्ये घालतायत, फक्त पुरुष जे नाकामध्ये घालत नाहीत ते सोडलं तर सगळीकडे ऑर्नामेंट्स हे घालतायत. ठीक आहे, सो त्यावेळेस संस्कृती स्त्री आणि पुरुष राहत असावेत, मग कसे दिसत असावेत याबद्दल सुद्धा समजतं. सो बियर्ड प्रीस्ट जो म्हटला जातो
तो कुठे सापडलेला आहे तो लक्षात घ्या, मोहेंजोदडोला सापडलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. पुढचं आहे आपल्याला कॉइन. ठीक आहे, कॉइन बद्दल आपण चर्चा केलेली आहे. कॉइन म्हणजे की स्टिटाइटचा बनलेला कॉइन आहे, आधी सुद्धा चर्चा केली आहे. असे अनेक कॉइन सापडले आहेत, नुसतं एकाच प्रकारची नाही तर असे. आणि एक कॉइन सापडला ना त्याच्यासारखा दुसरा नाही सापडलाय. ठीक आहे, मग असे अनेक प्रकारचे कॉइन सापडले. आणि मी तुम्हाला म्हंटल की कशासाठी वापरले जात होते, स्टॅम्पिंग. जनरली व्यापारी लोक याला गळ्यात एक कोइन करून गळ्यात बांधत असावेत पॉसिबली, किंवा शहराच्या एंट्री भागात ते ठेवले जात असावेत. एखादा माल शहरामध्ये आला किंवा एखादा माल शहरामध्ये जात असला की त्याला स्टॅम्पिंग करायचं, तो इंकमध्ये बुडवून जनरली हा स्टॅम्प केला जात असावा असा हा कॉइन असावा. आणि मग ते लिमिटेड का, कारण ते तो अधिकार फक्त त्याच व्यक्तीकडे त्या व्यापाराकडे, म्हणून त्याचा तो कॉइन असा. कोणा देवाणघेवाणीसाठी न करता मालाची ओळख व्हावी म्हणून बहुतेक बरं शब्द वापरले, बहुतेक तो केला गेला असावा. मग कॉइन वरती काय काय, आपण नंतरही अनेक कॉइन बघू, पण या कॉइन वरती मग त्याची बोस्ट फेड ऑन असलेली किंवा त्यांची शब्द आणि चित्र असलेली लिपी सापडलेली आहे, अजून आपल्याला समजलेली नाहीये. ठीक आहे, प्राणी सापडलेले आहे. ठीक आहे, आणि सर्वात महत्वाचा प्राणी वाघ, मागचेच म्हणत होतो वाघ आहे, हत्ती आहे, गेंडा आहे, म्हैस आहे, हे विचारतात. आणि आपला हाय आहे, हरिण आहे, तर पाच प्राणी विचारतात. आणि हा कोण असावा याच्याबद्दल अनेक मतांतर आहे. ठीक आहे, काही जण म्हणत तीन तोंडी आहे, पण प्राणी बाजूला असल्यामुळे त्याला काय म्हटलं गेलं होतं, हा कोण असावा, काय म्हणतात त्याला, पशुपतीनाथ. आणि पशुपतीनाथ म्हणजे कोण, शिव. सो शिवाची जी पूजा आहे ही आपल्याकडे बघा, कुठचाही देवता बघा, मस्त ऑर्नामेंट बिर्नामेंट घातलेला मुकुट, सोन्याचा मुकुट, एकदम ज्वेलरी, एकमेव देवता आहे ज्याला विचारायला काहीच नाही. आणि त्याच्या एकदम गळ्यात ताप पण टाकून दिला, शंकर शिव लक्षात येतं. म्हणजे तसा सर्व गरीब देवता आहे, विचारतो अरे काहीच नाहीये, बघा ना, तर विचार काहीतरी वाघाचं घालतो, गळ्यात ताप अडकून जटा हे झालेलं आहे, तो तसा तो आणि देव वाटतो खरं. म्हणजे सुरुवातीला ही शिवाची पूजा आज जरी तो काय म्हणतात त्याला संहारकाचा कारक असं, माहिती ना, की ब्रह्मा विष्णू महेश. सो ब्रह्मा विष्णू हा डिस्ट्रॉयर आहे हा, पण डिस्ट्रॉयर जरी असला तरी ही डिस्ट्रॉयर प्रतिमा आता निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या काळाला याला घाबरायचे, कारण याच्याकडे एक धनुष्यबाण होता जो सोडला की रोग निर्माण होतात असं लोक समजायचे, वैदिक काळात लोक. त्याच्यावर हा रोगकारक आहे, हा रोग निर्माण करतो असं सुरुवातीच्या काळात. तो शिवाची पूजा आजही करतो, शंकराची पूजा आपण आजही करतो. ठीक आहे, किंवा आपण त्याच्या लिंगाची पूजा आजही करतो, लिंगासारख्या सुद्धा प्रकारचा म्हणजे लिंगाची पूजा आपण आजही करतो, लक्षात घ्या. सो आपण 4,500 वर्षापासून याची पूजा करतो, लक्षात आलंय. सो हे एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, काही प्रश्न असेल तर मला विचारा याच्यामध्ये. कालीबंगा लक्षात घ्या, मी मागच्या सुद्धा सांगितलं होतं की यांची सर्वात प्रमुख नदी कुठची होती, नाही यांची सर्वात प्रमुख नदी कुठची आहे, सरस्वती. ही वाळवंटामधली आज नष्ट जरी झाली असली तरी त्या काळात ती वाहत असावी वाळवंटीय प्रदेशात, म्हणजे आपच्या मरुस्थळामध्ये, म्हणजे कुठे थारच्या वाळवंटामध्ये ती वाहत असावी. आणि ती आजही वाहते, काही जण म्हणतात जमिनीच्या आतमधून आधी ते पाणी फ्लो होत आहे. तर आणि तिच्या ट्रिब्युटरीज होत्या, ट्रिब्युटरीज म्हणजे तिच्या गाव म्हणतात, तिला येऊन अनेक नद्या मिळत होत्या, हा उपनद्या. ते घग्गर त्याची उपनदी. ठीक आहे, कालांतराने घग्गर नष्ट झाली, सरस्वती नष्ट झाली, त्यामुळे ट्रिब्युटरी सुद्धा हळू नष्ट झाल्या. पण एकेकाळी घग्गर नदीच्या किनाऱ्यावरती एक ठिकाण सापडतं, विशेष कालीबंगा याला नाव दिले. कालीबंगा त्याचं हेच सापडतं, काया बांगड्या. सो मोठ्या प्रमाणात तिकडे ऑर्नामेंटमध्ये काया बांगड्या सापडल्यात, म्हणून त्याला काय नाव दिलं होतं, कालीबंगा. तर कालीबंगा हीच काळ्या बांगड्या मोठ्या प्रमाणात सापडल्या. तर कालीबंगामध्ये काय काय सापडलं हे लक्षात घ्या. कालीबंगामध्ये एक स्त्री आणि पुरुषाचं शव एकत्र दफन केलं गेलेलं शव हे कालीबंगामध्ये सापडले. मग अनुमान आहे, अनेकांनी अनुमान लावले की काही जण म्हणतात की सती प्रथेची सुरुवात. ठीक आहे, की सती प्रथेची सुरुवात बहुतेक, सो बहुतेक सती प्रथेची सुरुवात, कारण मेल बरोबर फिमेल एकत्र डेड बॉडी आहे, सो सती प्रथेची सुरुवात. एक म्हणजे सर सैराट असावं,
असेल बाबा कनेक्टन्स सापडण्याकडे जास्त हे सापडणे, त्यावेळेस सुद्धा काय झालं असेल त्यांचं माहिती नाही. पण एक असं एक शव जे स्त्री आणि पुरुषाचं एकत्र शव हे इकडे सापडले हे सुद्धा लक्षात घ्या. ठीक आहे. सो कालीबंगा हे लोक शेती करत होते याचं प्रूफ, ठीक आहे, एक नांगरलेलं संपूर्ण शेत. आपल्याला हिस्टोरियन काय प्रूफ पाहिजे, शेती करत होते प्रूफ दे, का धान्य मिळत नाही. धान्य जरी मिळत असलं तुम्हाला माहिती धान्य 4,500 वर्ष टिकेल का, नाही टिकणार. मग हे जर आपण जे हे तांदूळ तयार करत होते हे गहू हे कसं जमस्त, एखाद वेळेस ते धान्य जे आहे ते जाळ्याला टाकलं किंवा आपण ते हे करतोय त्याला तयार करतोय तेव्हा एखाद्या आगीमध्ये पडलं ते भाजलं गेलं ते काचेचं काय झालं कार्बन काळ झालं कार्बन टिकतो ना लक्षात ते कार्बनही म्हणून ओळखतात की हे काय सगळं झालं. आणि तुम्ही तांदूळ बघा जाळ आणि मग तो ठेवा 1,000 वर्ष टिकणार. मग तो असं काही त्याच्या सांडपाण्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये असं काही तांदूळ गहू सापडला हा हे लोक तांदूळ वापरतात हा हे लोक गहू, पण एवढे 1,000 वर्ष ते गहू टिकणार नाही ना, तो नष्ट होणार, पण ते कार्बन टिकतो लक्षात येत आहे. सो मग आम्हाला काय प्रूफ हवं आहे शेती करतात त्याचं, मग प्रूफ काय एक संपूर्ण नांगरलेलं शेत सापडलंय कालीबंगाला. सो हे एक प्रूफ होत. ठीक आहे. आणि कालीबंगाला सापले अग्निवेदी. अग्निवेदी समजते, अग्निवेदी हवनकुंड पूजा करण्यासाठी जे पूर्वी वेगवेगळ्या प्रकारचं होतं, म्हणजे जेव्हा वैदिक कल्चरमध्ये जेव्हा जातो तेव्हा वैदिक कल्चरमध्ये तिकडे सांगितलं की हवनकुंड कसं असावं, ते त्रिकोणी असावं, ते चौकोनी असावं, ते षटकोनी असावं. जे भारतीयांना जॉमेट्रीचं ज्ञान होतं युक्लिडच्या आधी हे ते हवनकुंडांवरून समजतं, कारण त्याचा आकार त्याचा त्यांनी शुल्व सूत्रांमध्ये त्याचा आकार नाही आजकाल नाही आजकाल लोखंडाचे ठेवतात मध्ये आजकाल लग्नांमध्ये ते पूर्वी ते दगडांचे तयार केले जायचे, आता काही ठिकाणी पण जनरली ते काय म्हणतात त्याला आता लोखंडाचे ठेवतात पण पूर्वी तयार केले. तर असं काय म्हणतात त्याला एक हवनकुंड सापडलेलं आहे. आणि हवनकुंडांमध्ये काय सापडले, काही ठिकाणी हाडं सापडली. हवनकुंडामध्ये जर हाडं सापडली त्याचा अर्थ काय होतो, बलिप्रथा. आर्यांमध्ये बलिप्रथा नाहीये लक्षात घ्या, आर्यांमध्ये बलिप्रथा नाहीये. आज आपण बळी देतो देतो ना, सातारा सांगली या काही ठिकाणी जत्रा लागते, बकऱ्यांचा बळी इथे माणसांचे नाहीये, ते पण प्राण्यांचे बळी आहे ना. हा माणूस पुरुष मेघ येत नाही आहे पण आता कोणी करत नाही ना. ठीक आहे. पण कोंबडा कापणं वेळ कापणं आजही आहे, आपण यांच्याकडून घेतलं, आपल्याला आर्यांनी नाही शिकवलं लक्षात येईल. संस्कृतीचे मिलन झालंय ते असं झालेलं आहे, ते आज आजही आपण करतो ते आपण 4,500 वर्षापूर्वी संस्कृती आपण आजही फॉलो करतो याच्यावरून दिसतं. सो बरी प्रथा जर कोणी आपण बघतो ती 4,500 वर्षापासून चालत आली हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे दादा. ठीक आहे. सो नेक्स्ट लोथल आहे. सो यांना एक असं ठिकाण हवं होतं जिकडून एक्सपोर्ट होतं हे दाखवायचं होतं. मग कुठे आलं, गुजरात, गुजरात मधील लोथल. सो लोथल मध्ये तुम्हाला मग अशीच म्हणत की शिप बद्दल काही आलं, शिप तर हुका यंत्रापासून कंपास पासून एखाद्या काय म्हणतात हस्तिदंतावरती समुद्र नावेचं चित्र असेल काही गोष्टी जहाजाबद्दल आल्या काय डोळे बनून काय लिहायचं लोथल, दुसरं कुठे सापडत नाही ते. सो ते एक लक्षात घ्या. सो त्यांना प्रूफ हवं होतो. सो हा एक पोर्ट असावा लोथलचा जिकडून बघा शिप आहे जो बहुतेक व्यापार करत असावे, ते लोथल आहे दिलमान गुलशान मकरांशी व्यापार करत असावे, तर हे एक आहे. लोथलमधून एक भांडं सापडले हा युपीएससीने हा प्रश्न विचारला होता 2004-06 दरम्यान. या भांड्यावरती एक आकृती चित्रित केली गेली आहे. या आकृतीमध्ये ज्यांनी तुम्हाला दिसत नसेल पण एक कोल्हा आहे आणि एका झाडावरती बघा दिसत असेल तुम्हाला एक कोल्हा आहे. आणि एक झाड आणि झाडावरती पुढे असे जिथे कावळा बसलाय. ठीक आहे. नीट दिसत असेल तर कावळा बसलाय आणि ती कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट आहे माहिती आपल्याला. कोल्हा कावळ्याची गोष्ट, कावळ्याच्या तोंडामध्ये एक पोळीचा तुकडा आहे आणि त्याला कोल्ह्याला भूक लागली आहे, तो म्हणतो अरे किती सुंदर गातो, तो गायल जातो तो पडतो आणि तो कोल्हा. ही गोष्ट आपल्याला कोणी सांगितलेली आहे, आई वडिलांनी, आजी आजोबांनी, एका बालवाडीमध्ये टीचरमध्ये किंवा कुठे छोट्या पुस्तकामध्ये गोष्टीच्या वाचलेली आहे. लक्षात घ्या 4,500 वर्षापासून ही गोष्ट आपण ऐकतोय.
तो जेव्हा आपण संस्कृती म्हणतो त्या एखादी गोष्ट झिरपत झिरपत आजपर्यंत जी आलेली आहे ती 4,500 वर्षापासून आपल्याकडे गोष्ट चालली आहे आणि सांगितली जाते. सो हे एक लक्षात घ्या. सो हे एक लक्षात घेण्यासारखं. सो हे विचारतात मी असं भांड कुठे सापडलं, विशेष लोकलला सापडलं, एक लक्षात घ्या. ठीक आहे. चन्हू दडो आता बाकी फार चित्र नाही वापरली आहे, पण चन्हू दडो मध्ये एकतर मांजरीच्या मागे लागलेल्या कुत्र्याचे साक्ष, सो बहुतेक पॉसिबली विटा आहेत, विटा ओल्या असतील, कच्च्या असतील. एक मांजर पळत गेली आहे, तिच्या मागे कुत्रा पळत गेलाय, त्याच्या पायाचे ठसे. सो मला दिसतं की मांजर कुत्रा त्यावेळेस पाळले जात होते आणि ते डोमेस्टिकेट एवढे होते की इकडून तिकडून फिरत होते आजच्या सारखेच. ठीक आहे. सो तसंच आहे तिकडे. ठीक आहे. काही गोलाकार विटा सापडलेल्या आहेत. ठीक आहे. हा दिस इज इम्पॉर्टंट. दिस इज इम्पॉर्टंट. हस्तिदंताचे कंगवे सापडलेले. ठीक आहे. आरसे सापडले, आरसे तांब्याचे. तो तांबा जर तुम्ही चकचकीत केलं तर तुम्ही तुमचा चेहराही बघू शकता. तर तो आरसे सापडले. क्लिप्स सापडलेले आहेत. पावडर सारखी वस्तू सापडलेली आहे. ठीक आहे. लिपस्टिक सारखी वस्तू सापडलेली आहे. ड्रेसिंग टेबल सापडलेलं आहे. लक्षात घ्या, 4,500 वर्ष झाले स्त्रिया बदलल्या नाहीये. ते काजळ लिपस्टिक सगळं तेव्हापासून चालू आहे. सो दॅट्स इम्पॉर्टंट. ठीक आहे. महत्वाची सो महत्वाची ठिकाणं रोपड हे ठिकाण आहे. तुम्हाला नोट्समध्ये सगळं मिळेल, काही लिहिण्याची गरज नाही. सो कुठच्या कुठच्या ठिकाणी जवळजवळ 1,000 ठिकाण आहे. पण आपण जेव्हा महत्वाचं म्हणतो पंजाब हरियाणा गुजरात जम्मू काश्मीर राजस्थान याच्याकडे जी महत्वाची ठिकाणं सापडले त्याच्यामधलं एखादं विचारतात. रोपड कुठे, रंगपूर कुठे, मनवाली कुठे. तर लक्षात ना एखादं जेवढे ऑप्शन 4 देतात की एखादं याच्यामध्ये विचारतात. ते एक जरी आलं तरी तुमचं कनेक्शन लक्षात घ्या. सगळे पाठ करायचे नसतात, सगळे नाही पाठ. एका दुसरं जरी लिंक लागली आपल्याला, आपल्या लक्षात घ्या ऑप्शन मधून आपल्याला 100 जे मी म्हणतो ज्या 100 प्रश्न आले 50 जनरली सुरुवातीला हे काय असतं की मला सगळं माहिती पाहिजे ना. तुम्ही तुम्ही आन्सर टिकच नाही करणार असं नसतं. तुम्हाला पूर्ण 100 प्रश्नांपैकी परफेक्ट उत्तर 20-25 माहिती असतात. परफेक्ट उत्तर 20-25. पुढचे 20-25 जे असतात ते काय असतात, हे की हे. ठीक आहे. आणि पुढचे जे 20-25 असतात ते गट फिलिंग आणि त्याच्या पुढचे येत नसतात. सो जर गट फिलिंग नसेल किंवा ते हे की हे मध्ये निवड नसेल तर जनरली काय असतं की 4-2 माहिती असतात. तर त्याने 1-2 जरी माहिती असते तर आपण जवळपास उत्तराच्यात पोहोचू शकतो. हेच तर आहे कॅल्क्युलेशन. लक्षात येते. तुम्ही अजिबात हे करू नका की मी सगळं वाचणार, शक्य नाही. तुम्ही ट्रिकने एक्झाम करणार, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. त्याच्या तुम्ही जर हा विचार करून गेला की मी सगळं जे सुरुवातीला म्हणून एनर्जी प्रचंड असते. ठीक आहे. मी एमपीएससी मध्ये जेवढी पुस्तकं आहे ती सगळी वाचून काढीन आणि पास होईल. इम्पॉसिबल. तुम्हाला एक्झाम कशी काढायची? ट्रिक नाही काढ. ट्रिक काय? गेल्या 3 पेपर अनालिसिस आणि अशी जेव्हा नावं दिली असतात त्यावेळेस 4-5 लक्षात ठेवायची, महत्वाची लक्षात ठेवली, बाकी उत्तर काढता येतात. गेम खेळायची तिकडे तिकडे काय असं पाठ करत बसायचं हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे. बाकी मग कोणी कोणी शोध लावला हे सगळं नोट्स मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, त्याची काही हे नाही. ठीक आहे. ट्रेड इम्पॉर्टंट आहे. जसे हे बाहेरून अनेक गोष्टी मागवत आहेत तसं इथून सुद्धा काही गोष्टी बाहेर पाठवल्या जातात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल या संस्कृतीची लोक आपल्याला त्यांना महत्व, ही संस्कृती काय? कॉपर संस्कृती आहे. कॉपर वापरतो. ठीक आहे. त्यामुळे सर्वात महत्वाचं कॉपर कुठून मागवत आहे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर कॉपर कुठून मागवत आहे सर्वात महत्वाचं असेल तर ते म्हणजे आय थिंक 60-70% कॉपर ते खेत्री मधून मागवत आहेत. अँड खेत्री विशेष इन राजस्थान. जॉग्रफीचा क्वेश्चन आहे, एमपीएससीने विचारलेला होता. सो खेत्री बघा तुम्ही, बघ गोल्ड कुठून मागवत आहे, अफगाणिस्तान, पर्शिया आणि कर्नाटका. कर्नाटकामध्ये काय गोल्ड माईन आहे? कुठची? 2 पार्ट आले पिक्चरचे, कोलार, KGF. असं काही लक्षात येतो. कोलार गोल्ड माईन जी आहे ती तिकडून मागवतात पसरी. सिल्वर कुठून? अफगाणिस्तान, इराण. कॉपर इज बलुचिस्तान आणि सर्वात इम्पॉर्टंट राजस्थान मध्ये खेत्री लक्षात ठेवा. बाकी टिन कुठून मागवतात, लीड. पण सर्वात महत्वाचं आपल्याला असेल गोल्ड आणि कॉपर, एक लक्षात घ्या. हे 2 जरी लक्षात ठेवले तरी फारसं काही विचारत नाही ते एक लक्षात ठेवा. तशा आपण
अनेक गोष्टी घेतोय तसे हे अनेक गोष्टी एक्सपोर्ट सुद्धा करतात. जसं दिलमान, गुलशान, मेसोपोटेमिया. मेसोपोटेमिया हे असं ठिकाण आहे तिकडे आपल्या अनेक गोष्टी तिकडे सापडलेल्या आहेत सिंधू संस्कृतीतल्या. ठीक आहे, तसंच त्यांच्या काही गोष्टी आहेत, ठीक आहे, त्या आपण सुद्धा घेतलेल्या आहेत. पुढे जेव्हा हे करेन तर मी सांगेन त्या कुठच्या गोष्टी आहेत तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सांगेन. ठीक आहे, पुढे जाऊ. त्यावेळेस त्या गोष्टी सांगितल्या जात होत्या, ठीक आहे, पण त्या गोष्टी दिलमानच्या ज्या सिंधू संस्कृतीत सांगितल्या जात होत्या. मग ते तिकडचे ट्रेडर जेव्हा यायचे तेव्हा त्या गोष्टी सांगायचे आणि इकडे त्याचे कॉईन बनले त्या गोष्टीवर. ठीक आहे, तर ते सुद्धा आपण घेऊ. ठीक आहे, अशा प्रकारे आता हा टॉप हे केलेलं आहे मी. ठीक आहे, तर भाषा, स्क्रिप्ट, लँग्वेज अँड स्टाईल हे आय थिंक झालेलं आहे. ठीक आहे, जसं की भाषा जसं की म्हटलं की आता मी काय बोलतोय मराठी, माझी लँग्वेज काय मराठी, सो लँग्वेज इज मराठी. ठीक आहे, आता हे मी जे मोबाईल मध्ये टाईप करताना, ठीक आहे, जर इंग्लिश मध्ये करतो ना आपण मराठीचा वापर इंग्लिश मधून करतो ना टाईप करताना, कुठे आहे, काय जेवायला केलंय, बायकोला टाकतो काय जेवायला गेलंय, तर मी इंग्लिश मधून टाकतो. ठीक आहे, ठरवलं की आता घरी खाऊ की बाहेर खाऊ. ठीक आहे, सो अपडेट टाईप करताना काय करतो इंग्लिश मधून करतो. सो मी बोलतो, मी माझी भाषा जरी मराठी असली तर माझी स्क्रिप्ट कुठची असणार, रोमन इंग्लिश. लक्षात येते की नाही? आणि मग मी लिहितो कसे? ठीक आहे, स्टाईल लेफ्ट कडून राईट मध्ये लिहितोय की राईट कडून लेफ्टला लिहितोय. ठीक आहे, सो मी ज्याने इंग्लिश लिहिताना कशी लिहितो लेफ्ट टू राईट, मराठी लिहिताना कशी लिहितो लेफ्ट टू राईट, ते तीन प्रकार असतात. तो या यांची जी स्क्रिप्ट सापडली आहे किंवा यांची जी लँग्वेज सापडली ती लँग्वेज माहिती नाही माहिती ना, यांची लँग्वेज नाही माहिती. यांची स्क्रिप्ट काय? पिक्टोग्राफी. तुम्ही कॉईन बघितला, कॉईन मध्ये बघा ना यांची जी भाषा आहे, बघा यांची बघा, समजत नाही ना, पण तिकडे पिक्चर पण आहेत आणि लँग्वेज पण आहे. तर पिक्चर आणि लँग्वेज सापडतात, जसं पिस्त चित्र सर्वात जास्त सापडतं, तर पिक्चर आणि लँग्वेज सर्वात जास्त सापडतात तेव्हा त्याला काय लँग्वेज म्हणतात? पिक्टोग्राफिक. पिक्चर आणि लँग्वेज पिक्टोग्राफिक. आणि स्टाईल कुठची आहे? बसतो पिढा. जेव्हा एखादी लँग्वेज अशी माशी माशी माशी, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट अशी जेव्हा लिहिली जाते तेव्हा तिला काय म्हटलं जातं? बसतो पिढा. स्टाईल कशी आहे त्यांची? बोस्ट ऑफ फेडॉन आहे काही ठिकाणी. तर हे एक लक्षात घ्या. आता बोस्टनी कसं ओळखलं? हे जर त्यांना भाषाच माहिती नाही तर त्यांनी बोस्ट ऑफ फेडॉन आहे कसं ओळखलं? पण त्यांना भाषा माहिती नाही, मग बोस्ट ऑफ फेडॉन कसं ओळखलं? आज तुम्ही एखादा गोष्ट लिहायला घ्या डावीकडून उजवीकडून. ठीक आहे, काय होतं? इकडून आपण मस्त सुटसुटीत लिहितो आणि पुढे काय होतं? जेव्हा जागा उरत नाही तेव्हा अक्षरांची गिचमीड होते. होते ना, लक्षात आलं की नाही? त्यांचं पण तेच झालंय. ठीक आहे, त्यांनी लिहिताना इकडे मस्त इकडे गिचमीड, कधी इकडे गिचमीड, कधी इकडे गिचमीड. लक्षात आलं की नाही? त्यांनी काय म्हटलं? हा, इकडे गिचमीड झाली याचा अर्थ याला जागा नाही लिहायला. मग त्यांनी अक्षर जी आहे ती छोट्या याच्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला, पण हे दोन्ही ठिकाणी सापडले. म्हणजे काय? हे बोस्ट ऑफ फेडॉन हे दोन्ही ठिकाणी लिहित असं, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे. सो त्याला लिंक आहे. समजलं काय? तू बोस्ट ऑफ फेडॉन ते ओळखलं तर कसं? ते असं ओळखलं. ठीक आहे, ते एक आहे. ठीक आहे, बघा कॉइन्स बघा. आता त्यांचे कॉइन्स तुम्हाला दिसत असतील तर बघा, स्टिटाईट पासून बनलेत, विच इज अ सॉफ्ट स्टोन. सो यांचे मॅक्सिमम कॉइन्स स्टिटाईट पासून बनलेत, विच इज अ सॉफ्ट स्टोन. एक सॉफ्ट दगड आहे त्याच्यापासून बनलेले आहेत. मॅक्सिमम कॉइन जे ते युनिकॉर्नचे आहेत. हे मोठं होईल की नाही? मॅक्सिमम कॉइन जे त्याच्यावरती, ठीक, मॅक्सिमम काय हा युनिकॉर्न सिंगल्स ते एक शिंगी. आता एक शिंगी काही जण म्हणतात की हा कल्पित प्राणी आहे, काही जण म्हणतात नाही तो असा उभा आहे. तो असं उभा राहिला की त्याचे एकच शिंग दिसणार, त्याचे दुसरा आहे पण ते दिसत नाहीये. पण त्याला अनेक जण युनिकॉर्न म्हणतात असा काही, म्हणजे हा तुम्हाला अनेक भारतीय गोष्टींमध्ये नाही पण युरोपियन गोष्टींमध्ये अनेक वेळेस सापडतो. इथं एकशे एक घोडा असतो, त्याला एकच हॉर्न असतो, व्हाइट कलरचा घोडा असतो, पुढे येतो. सो तो युनिकॉर्न आहे, तो असा प्राणी आहे. सो इमॅजिनरी आहे,
तो तसं आहे, ठीक आहे. बघा आपल्याला त्यांना काय म्हणतात, त्याला आपण त्याला काय म्हणू, गाय सापडलेली आहे, ठीक आहे. त्यांना हा एक शिंगी बघा, अशा एक शिंगी परत एक शिंगी आला, ठीक आहे. सो काही जण म्हणतात तो असा नाही, तो असा उभा आहे ना म्हणून तो दिसत नाही, नाही तर दोन शिंगच आहेत, तसंही काही जणांनी म्हटलंय. हा का, हा शिव नाही, हे आपण त्याला काय म्हणतात, त्याला ते आपण त्याला वधू म्हणतात ना, वधू जे हा ऑक्स म्हणतात तसं असं होते, ठीक आहे. दिस इज मोर इम्पॉर्टंट. हे काय दिसते, हे दोन वाघ आहेत आणि एक माणूस त्याच्यावर फाईट करतो. युरोपियन मध्ये ही जी कल्पना, युरोपियन लोकांमध्ये ही कल्पना, कुठच्या युरोपियन मूवी बघा, त्याच्यामध्ये मेडिवल इंडिया मधला स्ट्रॉंगेस्ट मॅन जो आहे तो दोन नेहमी दोन वाघांबरोबर लढतो. लक्षात येते, ती ती जी कल्पना आहे, जी काय मकरान या बाहेरून आलेली कल्पना आहे, व्यापाऱ्यांनी आणलेली ती कल्पना आहे, ठीक आहे. आणि मग ती भारतामध्ये रुजली, ठीक आहे. हे तिकडचा एखादा वीर योद्धा आहे जो अशा प्रकारे युद्ध करतो आहे, तिकडचा निर्माण गुलशान मकरान या तिकडचा, तिकडचा एक योद्धा आहे तो अशा प्रकारचा, तिकडचा पॉवरफुल योद्धा आहे तो अशा प्रकारचे युद्ध करतो करत होता, त्याच्या स्टोरी तयार झाल्या, त्या भारतात सांगण्यात आल्या आणि हडप्पा वासियांनी त्याची कॉईन बनवली. आणि मग या कॉईनचा प्रभाव एवढा आहे की गुप्तांचे सुद्धा कॉईन अशा प्रकारचे आढळतात. गुप्त किंग सुद्धा दोन सिंहांना किंवा दोन वाघांना मारताना दिसतात. सो भारतीय प्रभाव लक्षात येतं. सो कॉइन्स वरती सुद्धा त्यांचा प्रभाव आढळतो. त्या बघी म्हणजे त्यांना प्राणी बघा, हत्ती माहिती आहे, गाय किंवा बैल माहिती आहे, किंवा बाघ माहिती आहे, काय माहिती नाही, काय माहिती नाही मग त्यांना. तर काही प्राणी त्यांना माहितीच नाही, काय माहिती नाही त्यांना. हा त्यांना दोन गोष्टी, अनेक गोष्टी त्यांना माहिती नाहीयेत, पण दोन गोष्टी त्यांना मेनली नाही माहिती आहेत. आणि हा 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 विचारतातच विचारतात, काय नाही माहिती त्यांना. आर्यांकडे असं काय होतं जे यांच्याकडे नव्हतं, म्हणून सिम्पल गेलं. आर्य आर्य काय म्हणतात त्याला, भटकी संस्कृती हे नगरात राहणारे, तरीही आर्यांनी यांना हरवलं. आर्यांकडे असं काय होतं त्यामुळे त्यांनी यांना हरवलं. हा एक्झॅक्टली, हत्यार कशाची बनलेली असायची, हा तो पॉइंट आहे. दगडाची नाही, दगड धातू, पुढचा पुढचा धातू, कॉपर तर आहे त्याकडे, पुढचा धातू आहे आयन, लोखंड. सो लोखंड, मी आधी म्हणतो ना की मी एकदा मॅप काढला होता ना की जगामध्ये सर्व तरी दगड, मग लोह, मग कॉपर. साऊथ इंडियामध्ये दगड, मग लोह, मग कॉपर, पण नॉर्थ इंडियामध्ये दगड, मग कॉपर. आणि यांना कॉपर माहिती आहे ना, आयन माहिती नाही. आणि लढाईमध्ये कॉपर पटकन बेंड होतं, लोह पटकन बेंड होत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही मागासलेले असता, तुमच्याकडे शस्त्रास्त्र चांगली आहे, तुम्ही सर्वात मोठ्या संस्कृतीवरती विजय मिळवू शकता, ते इतिहास सांगतो आणि ते हे दाखवतात. सो फर्स्ट हे माहिती, दुसरं अजून काय जे यांना माहिती नाही. लोखंड सगळं समजलं, यांना माहिती नाहीये अजून काय. लोखंडाचा पण इतिहास आहे, भारत प्रॉस्परस झाला, दुसरी नगरीय क्रांती झाली ती पण लोखंडामुळे झालेली आहे, ठीक आहे. पण आपण त्याचा विचार करू, त्याच्यामध्ये इवन जैनिझम आणि बौद्धिझम धर्म तयार होण्यामध्ये सुद्धा लोखंडाचं महत्व आहे, ते मी तुम्हाला सांगेन त्याच्यामध्ये. पण सध्या ठीक आहे, अजून दुसरी अशी कुठची गोष्ट आहे ती त्यांना माहिती नाही, कुठचा असा प्राणी आहे जो मेडिवल इंडिया पर्यंत युद्धामध्ये वापरला जातो पण यांना माहिती नाही. एक्झॅक्टली, आर्यांचे साप. आता त्यांना सर्वात महत्वाचं काही असेल तर ते म्हणजे त्यांना घोडा माहिती नाही, ठीक आहे. घोड्याचे काही दात सापडले राणा गुंडे किंवा काही ठिकाणी, मे बी त्यांनी घोडा बघितलेलाही असावा, असं नाही की घोडा कधी बघितला नाही, पण घोड्याला पाळीव बनवणं आणि हा आणि त्याचा वापर युद्धासाठी करणं किंवा वेगाने पुढे जाण्यासाठी करणं, कारण घोडा सर्वात फास्टेस्ट आहे. म्हणजे 1857 युद्धामध्ये सुद्धा घोडा वापरले गेले, ते लक्षात घ्या. आज सुद्धा युपीएससी ट्रेनिंगला जेव्हा जातात तेव्हा घोडा चालवायला येतो, ठीक आहे. आपले कोण होते ते, आपले पहिले आयसीएस अधिकारी होते, तर नाव आठवतं टागोर म्हणून होते, त्यांना सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये घेतलं नाही, याचा रिझनच आहे त्यांना घोडा चालवता येत नव्हता.
जर लक्षात घ्या तिला घोडा चालवता येत नाही, मी काढून टाकलं होतं, त्यांना भारतीय लोक नव्हते होते, पण त्यांनी मग संघटना स्थापन केली होती, नंतर पुढे त्याचं रूपांतर काँग्रेसमध्ये झालं, याचं रिझन तिला घोडा चालवता येत नव्हता, लक्षात येत आहे. सो मेडिवल इंडिया पर्यंत तुम्हाला घोडा महत्वाचा आढळतो, हा घोडा यांना माहिती नाही. आणि सर्वात फास्टच जायचं युद्धामध्ये, सर्वात मोठी टेक्निक आहे फास्ट जाणं, फास्ट जाण्याची सर्वात मोठी टेक्निक होती मेडिवल इंडिया पर्यंत तरी घोडा, त्यांना माहितीच नाही. सो आर्यांनी त्याला माणसं आवलं आणि त्याचा वापर युद्धासाठी, लक्षात येत आहे. सो अशा प्रकारे सो या दोन गोष्टी यांना माहिती, मग त्याच्यामध्ये मग यांना अजून काय सिंह माहिती नाहीये, तो सिंह जो आहे तो सिंह यांना माहिती नाहीये. काही ठिकाणी असं हे आलं की यांना कळायचे नाही की त्यांना गाय पण माहिती नाही, असं काही ज्या ठिकाणी हे झालं की यांना गाय माहिती नाही, पण त्याच्याबद्दल अजून वाद विवाद आहेत, पण यांना हे माहिती नाही का म्हणतात, सिंह यांना माहिती नाहीये हे सुद्धा, कारण वाघ माहिती पण सिंह माहिती नाही, सिंह जनरली गीतच्या जंगला वगैरे सापडत असतात किंवा पुढे जाऊ, पण अशा काही गोष्टी आहेत. पण सर्वात आपल्याला दोन लक्षात ठेवायच्या गोष्टी असतील, ते म्हणजे घोडा आणि आयन, यांना बिलकुल माहिती नाही, हे काय म्हणजे लक्षात ठेवा. ठीक आहे, आलं ना ठीक, हे झालं हे झालं. ठीक आहे, हे नष्ट कसे झाले असतात तूर, अनेकांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. तूर तुम्हाला माहिती आता काय, अजून रोगराई, दुष्काळ, बाह्य आक्रमण, ठीक आहे, वातावरणातील बदल, काही ठिकाणी मेल्टेड मेल्टेड दगड सापडली आहेत आणि एवढी खूप मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली असावी, तेव्हा काय बॉम्ब सुद्धा सदृश वस्तू फुटलेली असावी, पण त्यामुळे नष्ट नाही होणार पूर्ण संस्कृती, पण अनेकांनी आपले अनुमान दिलेले आहे, लक्षात येत आहे. सो असं म्हणतात अनेक या सगळ्या गोष्टींमध्ये ही संस्कृती काय झाली असावी, काय झाली असावी, नष्ट कधीच झाली नाही. लक्षात घ्या, ही संस्कृती पसरली, ते ठिकाण सोडलं आणि ती पुढे गेली, लक्षात येत आहे. सो बाह्य आक्रमण असतील, रोगराई असतील, फ्लड असतील, या सगळ्या गोष्टींमुळे ही संस्कृती पसरली आणि बहुतेक विंध्य पार करून पुढे दक्षिणेला आली, आर्यांचं आक्रमण काही तिकडेच राहिले, त्यांनी मग आर्यांनी त्याचा चौथा वर्ण केला शूद्र, ठीक आहे, आणि काही दक्षिणेकडे आले असावे असं मान्य केलं जातं, लक्षात येत आहे. सो हे एक त्याच्यामध्ये आहे एंटरटेनमेंट. ठीक आहे, काय करता एंटरटेनमेंट साठी दिसतंय सगळं ना, हे काय बुद्धिबळ. सो बुद्धिबळ हा भारतीय खेळ आहे आणि बुद्धिबळाचा उगमच हडप्पा सिव्हिलायझेशन म्हणून मानला जातो. सो बुद्धि हे त्यांचे टाइमपासचे गेम आहे. सो बुद्धिबळ आहे, ठीक आहे, प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या किंवा कोंबड्यांच्या झुंजी ज्या आजही चालतात, काही ठिकाणी बॅन आहेत पण काही देशांमध्ये आजही त्या चालतात, त्या झुंजी आहेत. पासे डायस, त्यांचे डायस आहेत ते, मातीचे तयार केले गेले त्यावेळेसचे त्यांचे डायस आहेत ते, किंवा हे माहिती तीन ते एक मोठे असतात आणि मध्यभागी आणायचे तिन्ही ते, त्यावेळेस ते त्यांच्याकडे आहे ते खेळण्यामध्ये बघा, आपण आजही वापरतो ते डायस, आज तेव्हा तेव्हा 4,500 वर्षापूर्वी वापरतात हे, वेगवेगळ्या हाडांच्या किंवा मातीच्या शिट्ट्या आहेत लहान मुलांसाठी. विचार करा, ते एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहेत आणि शिट्ट्या एवढ्या मोठ्या प्रमाणात, लहान मुलं किती मोठ्या शिट्ट्या मारत असावेत आणि किती लोक वैतागत असावेत, तेही आहे एंटरटेनमेंट साठी. ऑर्नामेंट्स, ऑर्नामेंट जे आहे ते वेगवेगळ्या प्रिशियस स्टोन पासून बनलेत आणि याच्या वेगवेगळ्या फॅक्टरीज सापडल्या, बीड्स, प्रेशियस ऑर्नामेंट ऑर्नामेंट असतील, वेगवेगळी दगड ते प्रेशियस स्टोन असतील, त्यांचे ऑर्नामेंट बनवले जायचे आणि त्याचे अनेक ऑर्नामेंट सापडलेले आहेत. मग ऑर्नामेंटचा वापर काय असतो बाबा, गळ्यात घालायला, हातात घालायला, ठीक आहे, अंगठी सारखा घालायला, म्हणजे आपल्याला आपल्याला अशा काही वस्तू आपण काय करतो, रिलेट करतो, ठीक आहे. ऑर्नामेंट सापडलेली बाई सापडली नाही, पण ऑर्नामेंट हा हे बहुतेक गळ्यात घालत असतात, कारण आज आम्ही गळ्यात घालतो,
बांगड्या, एक बांगड्या आपण हातात घालतो, म्हणजे त्यावेळेसच्या बायका सुद्धा हातात घालत असाव्यात. सो आपण त्याच्यावर अनुमान लावतो. लक्षात येते. सो प्रेशियस ऑर्नामेंट काही सापडले, काही ठिकाणी सोनंही सापडलंय, पण सोनं फार मोठ्या प्रमाणात नाही सापडले याचं रिझन आहे. लक्षात घ्या, एखादं शहर किंवा आपण सोडतो तेव्हा बरोबर काय घेऊन जातो? मी शहर सोडतोय, मी काय घेऊन जाणार? घरातले पैसे, सोनं. सो जनरली एखादं शहर ठिकाण उजाड होतं त्यावेळेस लोक तिकडे काय म्हणतात त्याला इम्पॉर्टंट वस्तू ठेवत नाही. सोनं बिनं सगळे बरोबर घेऊन जातात, पण सापडतो कुठे? सोनही सापडलं पण कुठं? गाडलेलं. तर गाडलेला विसरून गेला, गाडलेला होतं मरून गेला आठवतच नाही. सो तसे उत्खननामध्ये सगळे हंडे बिंडे सापडलेले आहेत, पण मॅक्सिमम असं म्हणजे एखादी डेड स्त्री आहे आणि तिच्यावरती सोने असं नाही सापडलेले. लक्षात येते. तर अशा प्रकारे आहे. सो काही प्रेशियस आणि सेमी प्रेशियस स्टोन सापडलेले आहेत. तराजू साप, हा, आणि त्यांचं सर्वात छोट वजन होत. आपल्याकडे सर्वात छोटं वजन किती? किती सर्वात छोटं वजन? ग्राम. एक ग्राम ग्राम मध्ये आहे ना. त्यांचं 0.853 ग्राम हे सर्वात छोट्या वजनाचं होत. आणि प्रत्येक हे 16 पटीत सुरू होत. ठीक आहे. आता एवढं छोटं वजन का लागत असावं? 0.853 ग्राम पासून मोठमोठी वजन ही 16, 32, 64, 128 पटीत वाढत जातात. हे वाढ याचं रिझन आहे काही अमूल्य वस्तू ते मोजण्यासाठी. सोनं असेल, काही बीड्स असतील, ते मोजण्यासाठी पॉसिबिली काय सर्वात छोट हे? याच्याने कोथिंबीर थोडी येणार, किंवा बटाटे थोडी येणार. लक्षात घ्या, एवढं छोटं म्हणजे काय? एवढा थोडी कधी प्रेशियस म्हणजे त्याच्यावर आपण अनुमान मानतो की काही प्रेशियस वस्तू असतील त्याच्यामुळे त्या मोजल्या जात असतील. त्यापासून काही मोठी वजनही सापडले, पण ते नेहमी कुठच्या पटीत सापडले? 16 पटीत. सो मल्टीप्लाइड बाय 16 त्या नेहमी सापडले. हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं, हे सुद्धा लक्षात ठेवा. तो त्यावेळेस तो वेईंग स्केल असतो, तर वेईंग स्केल त्याच वापरत होते, हेच वापरत होते वेईंग स्केल. ठीक आहे. काय काय दिसतंय आता यशामध्ये? काय काय दिसत? एका कॉइन मध्ये, कॉइन मध्ये झाड सापडते. सो झाडाची पूजा होते. सो वृक्ष पूजा आधी आपण करतो. ठीक आहे. वडाची करतो ना की पिंपळाची करतो? ठीक आहे. 7 तू नवरा मी ठीक आहे. तर ती एक आहे. ठीक आहे. तर मग इकडे बघा, ही बळी प्रथा आहे. 7 लोक आहेत, त्यांच्या मुंड्या ज्या आहेत त्या बकऱ्यासारख्या आहेत. हा एक बकरा आहे, हे एक झाड आहे, झाडामधून एक देवता आलेली आहे आणि या बकऱ्याला बळी द्यायला चालली. सो बळी प्रथेचं पॉसिबली चित्र. ठीक आहे. किंवा एक व्यक्ती त्याच्या हातामध्ये साप आहे, पॉसिबली सर्प पूजेचं चित्र. साप आपण आजही आपण सापाची पूजा करतो. लक्षात येतं. ते सुद्धा आहे. आणि मॅक्सिमम मूर्त्या सापडल्या आहेत एका, काय म्हणतात त्याला आपण, ज्याला म्हणतो काय म्हणतात त्याला, एक फिमेल फिगर. ठीक आहे. या एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहेत की प्रत्येक घरात एक असावी. आणि अनेक ठिकाणी ही काळी पडलेली आहे, म्हणजे हिला धूप आणि दीप दाखवलं जात असावं, म्हणजे तिची पूजा केली जात असावी. सो यांची जी पॉसिबली जर पूजा करताय तर कशाची पूजा करताय? एखाद्या लेडी गॉडची. लक्षात येते. लेडी गॉडची पूजा करताय. एवढ्या मोठ्या प्रमाणात ती मूर्ती सापडली आहे की प्रत्येक घरात एक असावी. आणि एक ठिकाणी ती काळी पडली, आपण धूप दीप दाखवली काळं पडतं ते, ती काळी पडलेली आहे. सो हे सुद्धा याच्यामध्ये लक्षात, मातीची बनवलेली आहे. सो हे सुद्धा त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखं. जनरलाइज तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्स मध्ये अजून प्रकार आहेत, पण सध्या तरी जनरलाइज हे समजण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह साठी हे आहे. सो एनी क्वेश्चन रिलेटेड टू असेल तुम्हाला त्याच्यामध्ये विचार आहे. की प्रश्न आहे तुम्हाला याच्यामध्ये? एनी क्वेश्चन? हा बोल ना बेटा, बोल ना, बोल ना. हा ठीक आहे. समजा आठवेल तर मला विचार, मला विचार.
ठीक आहे, या हडप्पा सिव्हिलायझेशन बद्दल का काही असेल तर मला विचार, डोंट करू. ठीक आहे, काही प्रश्न असेल काही असेल तर मला विचारू. हा, एन्शियंट मध्ये 9, 8, 9 प्रश्न येतात, पण जर तुमचा आता नवीन सिलेबस जर राज्य सेवेने टाकला जो चालला आता बघूया 24 मध्ये, 24 तू कशामध्ये मेन्स मध्ये असेल, प्री मध्ये, प्री मध्ये त्यांचं कसं आहे ना की शॉर्ट शॉर्ट आहेत, जे मी एवढे 8 लेक्चर घेतो तेवढे बसा बुक वाचा, लक्षात द्या. प्री मध्ये फायटिंग असतं कारण तुमचं सीसॅट हे झालेलं आहे, क्वालिफाईंग झालं, त्यामुळे तुम्हाला मार्क हवे याच्यामध्ये, लक्षात घ्या. आणि एन्शियंट मिडीवल हा असा प्रकारे मुलं जनरली सोडून देतात, ठीक आहे, पण आम्ही कॉन्फिडेंटली सांगतो की मार्क मिळणार, ठीक आहे. आणि जवळजवळ 8, 9 प्रश्नांपैकी तुम्ही फक्त लेक्चर बसा आणि जेवढं दिलंय तेवढंच वाचा बघ, तुम्हाला 8 पैकी 7 बरोबर ना, 7 म्हणजे 14 मार्क, 14 मार्क खूप मोठी लीप ठरते, कारण बाकी जनरली सगळ्यांनी सगळं वापरलेलं असतं, पण मॅक्सिमम 9 पर्यंत गेलेत ते प्रश्न, कधी 5 कधी 7 कधी 9, पण आपल्याला कॉन्फिडेंटली मार्क मिळतात त्याच्यामध्ये. फक्त 8 ते 9 लेक्चर ऐकून, फक्त ऐका आणि उत्तर लिहा, तुम्ही जास्त मेहनत करूनच घेत नाही, फक्त ऐका. 9 अजूनपर्यंत सर्वात जास्त 9 विचारले गेले अजूनपर्यंत, मग कमी जास्त होऊ शकतात. पहिल्या एक्झाम मध्ये त्यांनी 3 पण विचारले, सो 3 पासून 9 पर्यंत एन्शियंट मिडीवल वरती विचारतात. सो त्यांच्या मनात काय येतात आणि किती विचारतात तेही आहे. मागच्या वर्षी 2च होते, 2 किंवा 3 कधी, पण मॅक्सिमम त्याच्या आदल्या वर्षी 9 विचारले होते. 14 प्रश्नांपैकी 9 प्रश्न एन्शियंट मिडीवल वरती, त्याकी 7 एन्शियंट वरती, 2 मिडीवल वरती आणि उरलेले 4 मॉडर्न इंडिया वरती, त्याच्यापैकी 3 समाज सुधारक, लक्षात घ्या ना. सो ते तुम्ही, आपण ते सांगूच शकत नाही ते, पण आपल्याला माहिती असते आलं की मला येणार. सो तेच आहे, बाकीच्या नाही येणार पण मला येणार. एन्शियंट मिडीवल राज्यसेवेमध्ये, म्हणून तुमचं आठवड्यातून एकच राज्यसेवा ठेवलंय, अजून त्याचा आज पळेल बहुतेक, त्यांचं सिलेबस चेंज होईल, तुम्हाला सिलेबस चेंजिंग त्यांचं चाललेलं आहे राज्यसेवेला, म्हणजे ते म्हणतात थोडं डिस्क्रिप्टिव्ह. हा, ते 25 काय आता ते, मग ते आम्हाला तर वाटतं की 24 पासून करतील ना, एमपीसीचं ऐकतील ना मुलांचं ऐकतील, सो मिड करतील 24 24, म्हणजे ही प्री झाली की पुढची हायस्कूलची राज्यसेवा याच्यानं. मग त्याच्यामध्ये आर्ट अँड कल्चर हेच आहे, आर्ट अँड कल्चर वगैरे आणि तो सगळ्यांना द्यायचा आहे. हा, ठीक आहे, पण आता मी स्वतः युपीएससी मेन्स दिलेली आहे, मी स्वतः राज्यसेवा मेन्स दिलेली आहे. मी तुम्हाला सांगतो लिखाणाची जी मजा आहे ना, जो रिअल अभ्यास असतो तो लिखाणातून येतो, ऑब्जेक्टिव्ह मजा नाही. मी सांगतोय, म्हणजे मी सांग, नाही मी जनरल आहे, नाही मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही, पण तुला लक्षात येत आहे का जो कॉम्पिटिशन कोणाबरोबर आहे या एक्झाम मध्ये, ते 8-8 वर्ष तयारी करतायत, 50% करोड असा आहे तो पासच होतो. आपल्याकडे असे काही कॅन्डिडेट आहेत ते सलग 9-9 वर्ष पास होत आहेत, पोस्टला आहेत, त्यांचं कॉम्पिटिशन त्या लोकांबरोबर असतं ऑब्जेक्टिव्ह मध्ये, जे ऑलरेडी ते त्यांना माहिती आहे, ते प्रीला अभ्यास वाचत सुद्धा नाही पुस्तक, आठवड्यामध्ये एक आठवडी सुट्टी घेतात आणि प्री कास्ट करतात. आणि तुम्ही 400 कॅन्डिडेट मध्ये 200 कॅन्डिडेट असे बघाल जे ऑलरेडी पोस्टला आहेत प्रत्येक वर्षी. आता सायली 2019 पासून ती हे DYCU 19 आली, 20 तिने इंटरव्ह्यूचा, हा 20 तिचा आता हे लागेल रिझल्ट लागेल, 21 आहे, 21 तर मेन साज आहे, ती पण ती देईलच, ठीक आहे, पण 22 पण विचार बसायलाय, पण DC पाहिजेत, DYCU झाली तरी माने सर, तुम्हाला पॉलिटीला माने सर आहे स्पेसिफिकली, आता फक्त जनरल ठेवले, ST आहे ते नव्हते जोपर्यंत पॉलिटिक्स लावला, पण तुम्हाला स्पेसिफिकली माने सर आहे त्याला, ठीक आहे. तर माने सरांचं काय आता, आय थिंक मला वाटतं त्यांची 3री का 4थी हे आहे, त्यांची राज्यसेवा मेन्स आहे आणि ऑलरेडी ST आहे, तुम्हाला पॉलिटी शिकवायला असतील, तर त्यांचं पॉलिटी एकदम अमेझिंग असतं, मार्क मिळणार म्हणजे मिळणार, तसं त्यांचं त्याच्यामध्ये आहे. सो म्हणजे नाही, 2 टीचर वापरतो नेहमी, माने सरांचं म्हणून तुम्हाला येईल, अजून माने सर म्हणा सर आम्हाला दुसरा टीचर नको, तर आहे काही टीचर, पण ठीक आहे, आपण जो बदल करतो तो व्यवस्थित करतो, कारण तुम्हाला कसं आहे की 2 प्रकार आहेत या एक्झाम मध्ये, एक आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप, म्हणजे एक आहे पाठांतर आणि एक आहे विषय समजणं. सो दोन्ही पॉलिटी मध्ये पण दोन्ही आहे, एक तर पाठांतर, घटना तयार व्हायला किती दिवस लागले, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस पाठांतर, ठीक आहे. पण एक प्रकार आहे जो म्हणजे विषय समजून घेणं. सो 2 प्रकार आता, आणि जनरली आता राज्यसेवा आणि हळूहळू कंबाईन सुद्धा विषय समजून करण्यात गेली, विषय समजा
नुसतं भूकंप पट्टी नाही, तुम्हाला गेल्या 3-4 वर्षांचा बदल झाला एमपीएससी मध्ये, तो हा झालाय की विषय समजा म्हणून मग एक प्रश्न देतात आणि खाली 4 ऑप्शन देतात आणि 4 ऑप्शनचे अजून 4 ऑप्शन देतात, याचं रिझन काय? तुम्हाला विषय समजलाय का? आता तुम्ही बघा मॅक्सिमम प्रश्न एक प्रश्न त्यांचे 4 उत्तर असं नसतं, राज्यसेवेला तर बिलकुल नसतं, कंबाईनला तरी थोड्या प्रमाणात मग ते बदलत आहे, याचा अर्थच काय? तुम्हाला विषय किती समजलाय? दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. सो पाठांतरावरती आता एक्झाम नाही काढते ते लक्षात. हा काही गोष्टी पाठांतर गड किल्ले हे ते नद्या ते त्याचे ट्रिब्युटरीज ते पाठ करावं लागतं, पण ते जेवढं एक्सप्लेनेटरी मध्ये जात अजून बरं पडेल त्याच्यामध्ये. किती वाजले? वाजला का? नाही करूया ना. ठीक आहे, वैदिक पिरियड. ठीक आहे, हे थोडं झालं होतं ना, एकदा घेतलं होतं वैदिक पिरियड तुमचं काही. वैदिक पिरियड म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय उभं राहतं काय सांग? वेग. अजून अजून आर्य वेद. आर्य ठीक आहे, वेद आपण बघू. आणि दोन पार्ट मध्ये हा विषय सेग्रिएट करतात, एक तर लिटरेचर आहे त्यांचं सर्वात महत्वाचं. ठीक आहे, पण आर्य म्हटलं म्हणजे काय आलं? आर्याचा अर्थ काय होतो? मी फक्त जनरल सुरू करतोय, मी पूर्ण अभ्यास नाही सुरू करत, फक्त जनरल माहिती असावी. तुम्हाला इंटरेस्ट आहे तुम्ही घरून थोडं वाचावं आणि मग मला पुढच्याच उत्तर द्यावे. ठीक आहे, आर्य म्हणजे काय? युपीएससीने 2006 प्रश्न विचारले, आर्याचा अर्थ काय आणि 4 ऑप्शन. आर्य म्हणजे काय? मी उत्तरच देणार आहे, पण त्याच्यामधून सुद्धा आपल्याला अजून काय मिळतं ते मला द्यायचं आहे. लक्षात घ्या, आर्य आर्य कुठून आले किंवा अनेकांनी स्वतःला आर्य म्हणायचा प्रयत्न केला आहे. रशियन्स, कारण आर्य कुठून आले हे कोणालाच माहिती नाही. ठीक आहे, रशियन म्हणतात की आमच्या स्टेपीच्या प्रदेशांमध्ये आले, जर्मनीचा पेंका म्हणतो की आमच्याकडून आलेले आहे. ठीक आहे, भारतीय म्हणतात नाही आमच्याकडूनच बाहेर गेलेले. ठीक आहे, सो अनेक जण आर्यांचं उगम हे आमच्याकडून झालेलं मानतात. इवन तुम्ही बघाल हिटलर सुद्धा स्वतःला शुद्ध रक्ताचा, शुद्ध वर्णाचा किंवा स्वतःला आर्य म्हणतो, आणि आम्ही शुद्ध रक्ताचा आहे शुद्ध वर्णाचा आहे म्हणून मला जगावरती राज्य करण्याचा अधिकार आहे. लक्षात आहे, ब्लड. ठीक आहे, शुद्ध रक्ताचे आहोत आणि बाकी सगळे काय हा म्हणून त्याला मारलं गेलं ज्यूजना. ठीक आहे, सो आणि तुम्ही बघा अनेक आर्यांची चिन्ह वापरतो ज्याच्यामध्ये स्वस्तिक हे त्याचं महत्वाचं आहे. त्याच्या उलट स्वस्तिक नेहमी आपण जे घराबाहेर काढतो त्याच्या ड्रेस कोड वरती त्यांच्या उलट स्वस्तिक लावलेलं आहे, जे आर्यांचं चिन्ह आहे असं म्हटलं जातं. सो मग आर्यांचा अर्थ काय होतो? रक्त शुद्ध रक्ताचा. आर्याचा अर्थ होतो समान भाषा वापरणारे, इट्स लँग्वेज. ठीक आहे, सो प्रश्न आला आर्याचा अर्थ काय? आर्याचा अर्थ द्यायचा लँग्वेज आता कसं. ठीक आहे, मला सांगा संस्कृत मध्ये आईला काय म्हणतात? मातृ. लॅटिन मध्ये मेटर, इंग्लिश मध्ये मदर. मातृ मेटर मदर, पितृ पेटर फादर, भातृ बेटर ब्रदर. सिमिलॅरिटी आठवतो? ऐकताना सिमिलॅरिटी वाटत नाही? मातृ मेटर मदर ऐकताना सिमिलॅरिटी नाही वाटत? मातृ बेटर ब्रदर, पितृ पेटर फादर. लक्षात येते, हे लोक कधी काळी समान भाषा बोलणारे होते, ज्या आज सुद्धा हजारो वर्षानंतर जेव्हा ते पसरले त्यावेळेस त्यांची लँग्वेज सुद्धा काही प्रमाणात समानच राहिली. नवीन शब्द त्याच्यामध्ये ऍड होत गेले, काही तिकडच्या संस्कृतीचा प्रभाव पडत गेला, पण काही शब्दांची टोनिंग तशीच राहिली जसे हे शब्द सांगितले. सो हे असे लोक होते जे कधी काळी एका ठिकाणी एकत्र राहत होते. लक्षात येते, एक तर हे या उदाहरणात या लँग्वेजच्या उदाहरणावरून सांगता येतं, किंवा दुसरं आहे गोष्टींच्या स्वरूपात. सो गोष्टींच्या स्वरूपात जर बघायला गेलं तर काही गोष्टी आहेत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे मनूची कथा, तर स्टोरी ऑफ मनू, किंवा ज्याला म्हटला जातो आपण पहिला अवतार. ठीक आहे, काय पहिला अवतार म्हणला जातो? म्हणजे 10 अवतार आहेत हिंदू मायथोलॉजीमध्ये, 10 अवतार आहेत. सांगा बरं अवतार. अवतार
पुढचा आहे हा पहिला दिसतो ना मासा आहे तो मत्स्य अवतार कुर्मा अवतार वराह अवतार नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध यायचं आहे यायचं आहे ठीक आहे पाण्यामध्ये राहणारा याच्यामध्ये अनेक सायन्स सुद्धा वापरले की माणसाची उत्पत्तीच किंवा जीवाची उत्पत्तीच पाण्यापासून झालेली आहे सो फर्स्ट जीवच पाण्यातच आला प्रीक्रॅम्ब्रियन काळामध्ये वगैरे आणि त्यावेळेस मग एक्सप्लोजन झालं एक्सप्लोजनचा प्रश्न विचारला होता आणि नंतर मग तो धरतीवरती आला तो धरतीवरती नव्हतंच ठीक आहे तर तो उत्पत्ती जर पाण्यामधून झाली तर पहिला मासाच येणार नंतर मग असा प्राणी जो पाण्यामध्ये पण राहतो आणि जमिनीवरती पण राहतो नंतर मग वराह तिघांचे असं म्हणतात तिघांच्या इंटरस्टाईनची रचना जवळजवळ आतड्यांची रचना जवळजवळ सारखी गणली जाते ठीक आहे ना माणूस ना पशु तुम्हाला एक माणसाकडे जाण्याचं हे दिसतं बघा ना माणूस ना पशु नृसिंह पहिला मानव बटू बुटका आहे ना बटू वामन वामन म्हणजे बुटका बटू बलिप्रतिपदा जे साजरे करतात त्याने बळीराजाकडून तीन पावलं मागितली आणि तिसरं पाय डोक्यावरती ठेवला तो गाडला गेला बलिप्रतिपदा आपण दिवाळीमध्ये साजरा करतो ते माहितीये ना ठीक आहे पूर्ण मनुष्य परशुराम तो बघा हा फॉर्मेशन आहे माणसाचं आपण जेव्हा बघतो त्यावेळेस एक प्रकारे माणूस कसा तयार झाला तेच बघतोय नुसतं पूर्ण माणूस होऊन उपयोग नाही ना मर्यादा पाहिजे मर्यादा पुरुषोत्तम हुशार कृष्ण आध्यात्मिक नुसतं हुशारच नाही आध्यात्मिक बुद्ध येणार ठीक आहे आता त्याच्यामध्ये विवाद आहे की गौतम बुद्धांना तिकडे का ठीक आहे कारण तुम्ही अनेक बघाल की हिंदुइझम मध्ये जरी असलं तरी बौद्धिक गौतम बुद्धाचे फार फोटो लावले जात नाही ठीक आहे पण त्याला अवतारामध्ये गणलं जात याच रिझनच आहे की एक एक काळ असा आला की पूर्ण भारत बौद्धमय होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळेस मग ब्राह्मणांनी म्हटलंय हे तो हमाराही आदमी आहे हा तर आमचाच अवतार आहे गौतम बुद्ध पण त्याची म्हणजे त्याचा प्रभाव एवढा मोठा होता की अशोकासारख्या राजाने बौद्ध धर्म खूप श्रेष्ठ धर्म आहे ठीक आहे पण तो भारतामध्ये आला भारतामध्ये तयार झाला भारतामध्ये पसरला पण भारतामधूनच नाहीसा झाला कारण याचं रिझनच हे होतं की ब्राह्मण म्हणाले की आमच्याकडचंच आहे थोडी हेच आहे पण एक का आता जे बौद्ध आढळतात विच इज कॉल नव बौद्ध सो तो असे बौद्ध जे बाबासाहेब आंबेडकरांनी नाग नदीच्या किनारी 40,000 अनुयायांबरोबर धर्म स्वीकारला ते बौद्ध आहे लक्षात येते ना तुम्हाला ते आता भारतामध्ये सापडतात ते नव बौद्ध सापडतात सो नव बौद्ध 1956 सो ओरिजिनल बौद्धिझम आपल्याकडे 1000 वर्ष सापडत शेवटचा धक्का जो बख्तियार खिलजीने दिला तोच तो शेवटचा धक्का 40,000 पुस्तकं झाली नालंदा विद्यापीठ झालं तो शेवटचा धक्का होता त्याच्यानंतर तरी पण बुद्ध बौद्धिझम असं होतं की बौद्धिझम हे भारताच्या संस्कृतीमध्ये विरघळलं गेलं तो खिलजीच्या आक्रमणानंतर 1000 वर्ष दिसत नसला तेव्हा गांधीजी जेव्हा अहिंसा म्हणतात तेव्हा तो बौद्धिझम मध्येच रिफ्लेक्ट होतो लक्षात येते सेना ना धर्म येणार तर सांगणार मी तुला पुढचा टप्पा तोच आहे की ते सुद्धा त्याच्यामध्ये सांगणार ठीक आहे अर्थ विचारलाय तर सांगतो तुला ठीक आहे जनरली ठीक आहे मी क्युरिओसिटी जास्त ताणून ठेवत नाही कधी कोणाची ठीक आहे जर एखाद्या दोराची तीन टोकं धरली तर एक टोक हिंदुइझम आहे एक टोक मुस्लिम एक टोक जैनिझम आहे तर याचा मला मध्यम मार्ग बुद्धिझम आहे जैन तो दॅट्स डिफरंट तो विचार आहे ठीक आहे मी तुम्हाला मी भारतीय संस्कृती आणि आपल्या अभ्यास एक आहे मला सगळंच नाही माहिती ठीक आहे मला काय माहिती तो एक विचारक आहे त्याच्या विचारावरती काही चालतात त्याचे पुस्तकी आहेत जैन याच्याबद्दल ठीक आहे पण मला तेच माहिती आहे जे विचारलं जात ठीक आहे मला अनेक प्रश्न नाही माहिती
म्हणजे शिवाजी महाराजांची लग्न किती झाली, ठीक आहे, खूप झाली असं मी सांगत काय करायचं, किंवा अलेक्झांडरने मरताना हात का बाळगला मला काय माहिती, ठीक आहे. तर ते नाही विचारत ना आपल्या युपीएससी एमपीएससी ला. सो मला तेच माहिती आहे जे आपल्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे. सो मी त्याची उत्तर देऊ शकेन, बाकी पॉसिबली नाही देऊ शकणार जी, कारण हिस्ट्रीमध्ये प्रत्येकाचे काही परसेप्शन्स आहेत, प्रत्येकाने काही वेगळं ऐकलेलं आहे, प्रत्येकाने त्याची तो तो असा हत्ती आहे ज्याची प्रत्येकाने एक बाजू बघितली, कोणी सोंड बघितलं, कोणी शेपूट बघितलंय, कोणी पाय बघितलंय, तो पूर्ण कोणीच बघितला नाही. तो प्रत्येकाची अनुमान हे हिस्ट्रीबद्दल वेगळी वेगळी असू शकतात, लक्षात द्या. ती पूर्वीची गोष्ट होती ना, ती प्रत्येक जण वेगवेगळा हात ते असू शकतं त्याच्यामध्ये. तर कोणाच्या काठी काय लागलं ते मी कसं सांगणार, पण मी आम्ही जनरली त्रयस्थ होऊन जे आपल्याला एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट आहे मी तेच सांगतो, आणि त्याच्या बाहेर मी काही सांगत नाही म्हणून मार्क मिळतात. पुढे त्याच्यामध्ये तेही सांगतो, ठीक आहे. आता घटना कशी आहे की हिंदुइझम हा खूप श्रीमंत धर्म समजला गेला. श्रीमंत म्हणजे 40 प्रकारचे संस्कार, 16 महत्वाचे, त्यासाठी ब्राह्मण बोलवायचा, एक नाही जास्त ब्राह्मण बोलवायचे, पूजा अर्चा करायची, त्यांना दान धर्म करायचा, श्रीमंत धर्म, ठीक आहे. हे पैसा वगैरे कमवायचा कसा, दान आणि 16 प्रकारचे संस्कार करायचे, 40 करायचे, 16 कंपल्सरी, आणि त्याला आधी आपण फॉलो करतो. बारसा हा सुद्धा संस्कार आहे, 12व्या दिवशी करतात म्हणून बारसा म्हणतात, पण तो सुद्धा संस्कार आहे, लक्षात येतं का. विवाह हा संस्कार आहे, करतो ना आज, तो पण 16 संस्कारांमधला एक आहे. सर्वात जास्त पैसा कशामध्ये जातो, एखाद्या वडिलांचा. मृत्यू हा सुद्धा संस्कार आहे, खर्च होतोच ना, ब्राह्मण लागतोच ना तिकडे, लग्नामध्ये पण लागतोच आहे ना, बारशामध्ये पण लागतोच आहे ना. श्रीमंत धर्म, पैसा कमवा खर्च करा, ठीक आहे. उत्सव, ठीक आहे. जैनिझम अतिवादी, जैनिझम अतिवादी, ठीक आहे. अतिवादी दोघ बुद्धिझम मध्ये आणि जैनिझम मध्ये सुद्धा अहिंसा आहे. आता अहिंसा का आली, आता मी थोडस एक क्लिप पुढे घेतली फक्त, कारण पुढचा टॉपिक हा होता, पण हे आलं म्हणून सांगतो, ठीक आहे. अहिंसा हा जो शब्द हा का आला याच हे लक्षात घ्या, बौद्धिझम किंवा महावीर स्वामी हे काही देव नाही आहे. मी इतिहासकार आहे आणि मी इतिहासाच्या दृष्टिकोनातून सांगणार, जो इतिहास मान्य करतो ते, ठीक आहे. ते असे व्यक्ती आहेत ज्यांनी काही नियम सांगितले, ठीक आहे, आणि ते पुढे जाऊन प्रचंड पॉप्युलर झाले, ठीक आहे. लक्षात घ्या, गौतम बुद्धांनी सुद्धा मी नवीन धर्म तयार करतो असं नाही सांगितलं. आज मी तुम्हाला सांगितलं मी नवीन धर्म तयार करतो, येतं का माझ्या बरोबर, मारतील लोक इकडे, बरोबर की नाही. तर लक्षात घ्या, कोणी असं सांगून कोणी स्वतःचा धर्म बदलत नाही, एक विचार सांगितले ते लोकांना आवडले का, कारण लोकांना हा वैदिक धर्म पटत नव्हता, ब्राह्मण नाही म्हणणार, वैदिक धर्म पटत नव्हता. 40 प्रकार चांगले होते, 40 प्रकारचे संस्कार करा, होम हवन करा, रोज कोण करा, आयुष्याचं का करायचं, लक्षात येते. तर तो एक मुद्दा आहे, त्याच्यामुळे या दोन धर्मांचा झालेला उगम सिंपल, ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून एक जो अहिंसा जो शब्द आला याचं रिझनच होत, याचं हे असं आहे की कारण हा कनेक्ट कुठे केला जातो माहितीये, जेव्हा आपण अहिंसा म्हणतो, ठीक आहे, त्यास प्राण्याला मारायचं नाही, पण एक लक्षात घ्या, बौद्धिझम मध्ये गौतम बुद्धांचा मृत्यू शुकर मध्यम खाऊन झालाय. शुकर मध्यम समजतात, डुकरात शुकर, शुकर इज डुक्कर, आणि डुकराचं मांस खाऊन अपचन झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. युपीएससीने प्रश्न विचारला होता काय खाऊन मृत्यू झाला, त्याच्यानंतर शुकर मध्यम डुकराचं मांस. सो गौतम बुद्ध आणि डुकराचं मांस खात होता आणि त्यांना अपचन मृत्यू होतो, ही तर हिंसा झाली, दिसलंय. पण लक्षात घ्या, याच्यामध्ये काही कनेक्टिंग पॉइंट आहे, लक्षात घ्या. आता अहिंसा यांच्या धर्मात आली कशी, दोन. एक तर सर्वात महत्वाचं, या काळात एका यज्ञावरून समजून सांगतो. एक यज्ञ होता अश्वमेघ यज्ञ, माहिती आहे. एखाद्या राजाला जर चक्रवर्ती सम्राट व्हायचे, सो राजा इज व्हेरी एन्शियंट इंडियामध्ये कॉमन पदवी, राजा आहे. एखाद्या कुलाच्या सरदाराला सुद्धा राजा म्हटलं जायचं. अशोकाला राजा अशोक म्हटलं जातं का, काय म्हटलं जातं, ही सम्राट, ही सम्राट अशोक, तो राजा अशोक नाही म्हटला जात, तो सम्राट, एकराट, विराट आणि तो टॉपेस्ट चक्रवर्ती सम्राट. तो गौतम बुद्धाच्या वडिलांना जेव्हा वाटत, तो म्हणतो माझा तुझ्या हे सांगतो, जेव्हा तो
येऊन सांगतो की तुझा मुलगा एकतर एक महाज्ञानी बनेल किंवा चक्रवर्ती सम्राट बनेल. म्हणजे चक्रवर्ती सम्राट बनायचं असेल तर त्याला दुःख बघू देऊ नको. लक्षात येत आहे? सो दॅट्स इम्पॉर्टंट की तुझ्या वडिलांना वाटतं की काय बनवा चक्रवर्ती सम्राट, आणि चक्रवर्ती सम्राट बनण्यासाठी काय करावं लागेल? अश्वमेघ यज्ञ. अश्वमेघ यज्ञ इज व्हॉट, की माझा एक घोडा असेल तो चरेल एक वर्ष, तुझ्या टेरिटरी मध्ये आला समजा तर ती टेरिटरी माझी, तू मला शरण यायचं, नाही आलास तर मी वॉर करीन. लक्षात आलंय? त्या काळात असं होतं की मोठं साम्राज्य अश्वमेघ यज्ञ करायचे, ठीक आहे, पण छोटी साम्राज्य पण करायची. आज जर अश्वमेघ यज्ञ करत असले असते आणि नेपाळने ठरवलं असतं की मी अश्वमेघ यज्ञ करणार आणि त्याचा घोडा चुकून चीन मध्ये किंवा भारतामध्ये आला असत तर काय झालं असतं? तो गेला असता ना, मग त्यावेळेस राजे काय करायचे, जाऊ नको चीन मध्ये, आपल्या इकडेच फिर, कुठे जातो आपल्या नेपाळमध्येच फिर, तसंही होत असावं. पण याच्यामध्ये ते युद्ध प्रचंड होत होत आणि दुसरं प्रचंड प्रमाणात गायींचा बळी या काळामध्ये. गाय आता लोखंड 8व्या शतकापासून मोठ्या प्रमाणात सापडायला लागलंय, नांगरणं सोपं झालंय, त्यामुळे उत्पादन वाढलंय, त्यामुळे 8व्या शतकामध्ये लोखंड, 6व्या शतकात शहरं तयार झाली 200 वर्षात. त्याचं रिझन आहे ते लोखंड मोठ्या प्रमाणात, शेती मोठ्या प्रमाणात, ठीक आहे, आणि शेतीसाठी अवजार उडण्यासाठी, कारण लोखंड लाकडाचा फार जमिनीत जास्त अंतरावर जात नाही, लोखंडाचा जातो, उत्पादन वाढलं, अवजारं वाढली, आम्हाला ते ओढण्यासाठी काय लागणार, गाय लागणार. आणि गायीला सर्वात जास्त काय, एक उदाहरण दाखल, गायीला या अश्वमेघ यज्ञात मोठ्या प्रमाणात मारलं जायचं. अश्वमेघ यज्ञ एक वर्ष चालायचं आणि 1 वर्षापर्यंत कंटिन्युअस गायी मारल्या जायच्या आणि प्रसाद म्हणून खाल्ल्या जायच्या. हे आहे ऋग्वेदामध्ये, हे दिलेले, ठीक आहे. ब्राह्मणांनी सोडलं नॉनव्हेज खाण्याचं, रिझनच आहे की काम बैठ आहे, आणि काम बैठ असलं आणि तुम्ही जास्त नॉनव्हेज खाल्लं तर काय होतं? अपचन. आणि अपचन केलं तर काय होतं? गॅसेस. ते नकोय. मग तिकडे थोडस झालेलं परिवर्तन. मग म्हणून पहिला शब्द आला जो व्यापाऱ्यांनाही युद्ध नको. आणि खालचा जो चौथा वर्ग आहे तो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मणाने काय केलं? मंत्रजाप, क्षत्रियाने युद्ध, वैश्याने व्यापार, आणि शूद्राकडे शेती आली, कारण मोठ्या प्रमाणात जमीन आहे ना, मग शूद्राकडे शेती दिली गेली. शूद्राला अहिंसा नको का, कारण गायी मारली की मी शेती कशी करू. आणि व्यापाऱ्याला नको, कोणता व्यापारी वॉर चाललेल्या ठिकाणी स्वतःचे पैसा गुंतवेल, त्याला त्या दोघांना शांतता हवी. म्हणून एक दोन जण जमीन असे पुढे आले ज्यांनी सांगितलं अहिंसा, बौद्धिझम आणि जैनिझमचे संस्थापक. आणि सर्वात जास्त म्हणजे दोघेही क्षत्रिय, दोघेही क्षत्रिय, गौतम बुद्ध पण क्षत्रिय आहेत आणि महावीर स्वामी पण क्षत्रिय आहेत. त्यांनी जो धर्म स्थापन केला त्याच्यामध्ये सर्वात जास्त कोण आलं? वैश्य आणि शूद्र. लक्षात येते मी काय म्हणतोय? कारण ते काय आले, कारण दोघांना हिंसा नको, त्यांना काय पाहिजे? हिंसा. लक्षात येते? आणि मग जर बौद्धिझम हिंदुइझम एक टोक मानलं, जैनिझम एक टोक. जैनिझम भारतात आला पण पसरला नाही, यांचं रिझनच आहे, फार लिमिटेड आज आहे पण तो फार पसरला नाही, याचं रिझनच होतं, ठीक आहे. ते म्हणजे इतर एक शब्द लक्षात घ्या, अनेकांतवाद. मला मी थोडस सांगेन, मला कधी कधी विसरतो, अनेकांतवाद मला विचारत असं, अनेकांतवाद खूप चांगला हे आहे शब्द जैनिझम मधला, ठीक आहे. जैनिझम, जैनिझमने असं म्हणतात की अहिंसा खूप टोकाची अहिंसा घेत, तो पसरला नाही याचं रिझनच आहे टोकाची आहे. जे 5 मिनिटं घेईन मी, ठीक आहे. टोकाची अहिंसा म्हणजे काय? कोणत्याही जीवाला मारणं हे पाप. मग अहिंसा किती टोकाची? तर मी जेणे तुम्ही म्हणा की जैन साध्वी जे असतात किंवा साधू असतात, बघा तुम्ही बघाल की त्याच्यामध्ये नग्न अवस्थेत किंवा मॅक्सिमम पांढरे कपडे घालून, ठीक आहे, काही कीटक जाऊ नये म्हणून पांढरा मास्क, हे कोविड, त्यांनी मास्क तर आपल्या आधीच आणला होता, आपण तर आता कोविड नंतर वापरायला लागलो, तर कीटक जाऊ नये किंवा काही जाऊ नये आणि मास्क, ठीक आहे. नंतर मग काय म्हणतात त्याला, केसही काढतात, कारण ते उवा वगैरे लिखावू नये, ते येऊ नये म्हणून, ते खाजवताना मरू नये म्हणून, ठीक आहे. ते लाकूड आपलं जे काठी असते बघा, ते दांडा आपटत चालायचं का, कारण व्हायब्रेशनमुळे, कारण आता तर सिमेंटच आहे पण पुढे व्हायब्रेशनमुळे साप बीप जवळ येऊ नये म्हणून किंवा पाळ्याखाली येऊन मरू नये म्हणून, ठीक आहे. एवढ्या एवढ्या टोकाची अहिंसा, एवढ्या टोकाची अहिंसा की कोणाला मारण्याचा विचार करणं सुद्धा पाप. मी विचारत तर कोणाला पण मारतो ना, मी तर किती जणांना मारत असेल, विचारामध्ये आपल्याला मारायचं काय जाते? ते म्हणतात कोणाला मारायचा विचार करणं सुद्धा पाप आहे, ती सुद्धा अहिंसा आहे, ती सुद्धा हिंसा आहे, ती सुद्धा विचार पण करायचा नाही कोणाला मारायचं. लक्षात येते? सो हा एक
एक टोक हा दुसरं टोक हा मध्यम मार्ग. मध्यम मार्ग ते म्हणतात की ठीक आहे, अहिंसा जरी सांगितली असली तरी जे बौद्धिझम मध्ये तीन गोष्टी समजायचं महत्वाचं आहेत, बुद्ध समजले पाहिजेत, त्यांचा धम्म समजला पाहिजेत आणि त्यांचा संघ समजला पाहिजे. आणि संघ म्हणजे काय, बुद्ध जगातले पहिले असे व्यक्ती आहेत ज्यांनी स्वतःचा धर्म पसरवण्यासाठी किंवा स्वतःचा धर्म नाही म्हणून विचार पसरवण्यासाठी प्रचार यंत्रणा वापरली. प्रचार यंत्रणा नाही काय, मिशनरीज येतात आपल्याकडे, काय म्हणतात त्याला, युरोपमधून मिशनरीज 11व्या शतकात नाही काय मिशनरीज आले, ख्रिश्चन धर्म हे आपण हिंदूंनी आधीच केलेले म्हणजे किंवा बौद्धिझमने आधीच केलेले. ठीक आहे, लक्षात घ्या कुठचा आहे, कुठच्याही व्यक्तीला धर्म बदलणं सर्वात मुश्किल. चायनाचा आज धर्म कुठचा आहे सर्वात मोठा, बौद्धिझम. मूळ धर्म काय चायनाचा, कन्फ्युशियसचे विचार आणि त्यापासून झालेला धर्म. सो तो आहे मूळ धर्म बुद्धिझम नाही आहे, तो इकडून पसरवला आणि पूर्ण धर्म चायना आपण बौद्धम केलाय. सो धार्मिकरित्या तर 2500 वर्षापूर्वी जिंकले त्यांना, तो चायना असेल जपान असेल त्याच्यामध्ये. तर जेव्हा संघ निर्माण, तो पहिल्यांदा जे जर प्रचार करायचा असेल तर प्रचार यंत्रणा पाहिजे, त्यासाठी अनुयायी नेमले पाहिजे, ते अनुयायी त्यांनी नेमले. अनुयायांचं काम काय, 8 महिने प्रचार करणं, 4 महिने संघात राहणं. ठीक आहे, सो 8 महिने त्याचा प्रचार करायचा गौतम बुद्धाचा विचारायचा, पावसाळ्याचे 4 महिने एका ठिकाणी राहायचं. मग त्याचे आपण त्याच्यामध्ये हे करू की काय काय आहे त्याच्यामध्ये. आणि हे करत असताना जगायचं कसं, भिक्षा. आणि भिक्षेमध्ये जर माझ्या कोणी त्या कटोऱ्यामध्ये जर शुकर मद्यव टाकलं तर मी थोडी मारलं. लक्षात आलं, जर कोणती दान म्हणून दिलं शुकर डुकराचं मांस, ते कोणी मग मग हिंसा यायला हिंसा नाही त्यांना. लक्षात येते, सो अनेक जण टीका करतात, ते म्हणून त्यांनी नव्हती केली, कोणी केलेली, कोणी माझ्या त्या कटोऱ्यामध्ये टाकलं, ते जे दिलं ते खाणं माझं भाग आहे. लक्षात येते, सो तू तिथून येतो. ठीक आहे, नेक्स्ट त्याला आपण वैदिक पिरियड करूया. इंटरेस्टिंग, थँक्यू. काही प्रश्न असतील तर विचारा मला.